हॅलो डिअर स्टुडंट्स मी दिगंबर माळी स्वागत करतो तुम्हा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो सर्वांना माझा ऑडिओ आणि व्हिडिओ क्लिअर आहे का पहिले हे क्लिअर करूया आणि मग सेशनला सुरुवात करूया मी इथे बघू शकतो आपल्यासोबत जे लाईव्ह स्टुडंट्स कनेक्ट झालेले आहेत त्यांची नावं मी घेऊ शकतो वेदांत आदेश प्रथमेश अक्षय शिवगंगा ओम समृद्धी आदित्य सगळ्यांचं मी स्वागत करतो वैशाली वेलकम व्हेरी गुड इव्हिनिंग सगळ्यांना माझा ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का एकदा मला प्लीज सांगा म्हणजे आपण सेशन लगेच फटाफट सुरू करूया आज बऱ्याच दिवसानंतर मी लाईव्ह सेशन घेतो आहे कारण की मध्यंतरी थोडा टेक्निकल इश्यू होता आणि तो टेक्निकल इशू ऑलमोस्ट सॉल्व झालेला आहे आणि त्यानंतरच मी आता नवीन काय म्हणूया आपण जोशाने नवीन जोमाने हे लाईव्ह सेशन घेतो आहे यस क्लिअर आहे व्हेरी गुड थँक्यू व्हेरी मच ओके सगळ्यांना ओळखलं ओके चला ग्रेट सुरू करूया रेडी सो so, बडीज तुम्ही इथे बघू शकता मी काय म्हटलंय तर टॉप एम सी क्यूज आता ह्या ठिकाणी मी काय केलं माहिती आहे का ही एक नवीन प्रकारची यूट्यूब सिरीज स्टार्ट केलेली आहे ज्यामध्ये आपण काय करणार आहोत की प्रत्येक चॅप्टरचे साधारणपणे चॅप्टरच्या लेंथप्रमाणे काही चॅप्टर्स मोठे आहेत काही चॅप्टर छोटे आहेत तर चॅप्टरच्या चा लेंथप्रमाणे आपण काही एम सी क्यूज जे मल्टिपल चॉईस क्वेश्चन तुम्हाला एम एस टी सीई टीसाठी फायद्याचे ठरू शकतात असे पंचवीस पंचवीसच्या ग्रुपने आपण सेशनुसार त्या ठिकाणी सॉल्व्ह करणार आहोत जसं की हा पहिला चॅप्टर आहे तर या पहिल्या चॅप्टरमध्ये मी तुम्हाला साधारणपणे फिफ्टी टू सेवन्टी फाय क्वेश्चन सॉल्व्ह करून देणार आहे पण एका सेशनच्या वेळेस आपण ट्वेंटी फायव्ह क्वेश्चनच व्यवस्थितपणे सॉल्व्ह करणार आहे आणि हे जे सेशन्स असणार आहेत हे सेशन्स फार क्रुशियल असणार आहेत महत्त्वाचे असणार आहेत त्यामुळे मी सगळ्यांना तुम्हाला आवर्जून सांगेल की सेशन्स थोड़े MST, so, time, okay. हे सेशन्स थोडे सिरियसली घ्या आणि तुमची एम एस टी सीई टीची तयारीसुद्धा सिरियसली घ्या सो विदाऊट वेस्टिंग टाईम लेट स्टार्ट द सेशन पुन्हा एकदा आलेल्या सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत आहे सुरू करूया पहिल्या क्वेश्चनपासून ओके आता हे सेशन जे असणार आहे हे आपलं यूट्यूबलाच असणार आहे फ्री ऑफ कॉस्ट आहे त्यामुळे तुम्ही प्रत्येक सेशन व्यवस्थितपणे त्या ठिकाणी बघायचं आहे चलो विदाउट वेस्टिंग टाइम लेट स्टार्ट विथ द फर्स्ट एम सी क्यू हा तुमच्या समोर पहिला सी क्यू आहे आणि तुमचं जे काही उत्तर आहे ते उत्तर तुम्ही मला चॅट सेक्शन मध्ये त्या ठिकाणी पाठवायचंय ओके ग्रेट बर वेदांत आमचा एक जुना विद्यार्थी दिसतोय की सर दोन हजार एकवीस ची सीईटी टी ची बॅच आणि दोन हजार बावीस दो ची बॅच तुमची लेक्चर करत होतो ओके वेदांत क्या वा ग्रेट ओके <laughs> ग्रेट, <laughs> ग्रेट। चला सोडावर पहिला क्वेश्चन फटाफट जमतोय का बघूया आपण काय सांगितलंय पोलन ट्यूब जेव्हा ओऊलमध्ये एंट्री करते आणि ती जर एंट्री इन ट्युबमेंट्स मधून करत असेल तर त्याला काय म्हटलं जातं आणि बऱ्याच मुलांनी उत्तर हे त्या ठिकाणी पाठवलं आहे काही विद्यार्थ्यांचं म्हणणं बी आहे काहींचं सी आहे आपण याचं करेक्ट आन्सर समजून घेऊया की एक्झॅक्टली काय आहे बाळांना तुम्हाला सगळ्यांना ओल कळतो ना ओके सो ओल तुम्ही जर बघितलं तर सेंटरला काय प्रेझेंट असतं बोला फटाफट येस ओके सेंटरला जनरली एम्ब्रिओ सॅक आहे त्याच्या बाहेर कोण आहे त्याच्या बाहेर न्यूसेलस आहे ओके सो अशा पद्धतीने आपण न्यूसेलस काढला आणि त्याला प्रोटेक्ट करण्यासाठी दोन इंटुगमेंट्स पण आहेत हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ओके राईट right? आता मी या ठिकाणी एम सी क्यू सॉल्व्ह करत असताना बाळांनो मी थोडं डिटेलमध्ये तुम्हाला व्यवस्थित एक्सप्लेनेशन देणार आहे कारण की नुसते फक्त एमसी क्यू सोडून उपयोग नाही आहे त्याचं प्रॉपर एक्सप्लेनेशन पण तुम्हाला त्या ठिकाणी जमलं पाहिजे आता इथे मध्ये एम्ब्रिओ सॅक आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ही एग सेल आहे इथे छोट्या छोट्या नन्यामन्या सिनर जीड्स आहेत वरच्या बाजूला अँटीपोडल्स असतात मधल्या बाजूला सेकंडरी न्यूक्लियस असतो हे क्लिअर आहे ना तुम्हाला सगळ्यांना ओके सो धिस इज द डायग्राम ऑफ ॲनाट्रॉपस ओल ज्याचा ॲक्सिस बेंट असतो ओके आता जी पोलन ट्यूब येते ना बाळांनो मेल गॅमेटो फाईट मधून काय येते बाळांनो पोलन ट्यूब आपण तिला ब्ल्यू ने दाखवूया ओके सो so, ही या ठिकाणी ही पोलन ट्यूब आहे आता या पोलन ट्यूब मध्ये ना बाळांनो लिडिंग फ्रॉम द फ्रंट कोण असतो ट्यूब न्यूक्लियस असतो सगळ्यात पुढे ट्यूब न्यूक्लियस असतो आणि त्याच्या मागे ना बाळांनो तुम्ही जर बघितलं व्यवस्थितपणे तर इथे दोन छोटे छोटे नॉन मोटाईल असलेले मेल गॅमेट्स असतात ओके आता या मेल गॅमेटला या फिमेल गॅमेट सोबत फ्यूज व्हायचे सो त्यासाठी ही पोलन ट्यूब तिला मदत करणार आहे मग आता ही जी पोलन ट्यूब आहे हिला एंट्री करण्यासाठी तीन ऑप्शन्स अवेलेबल असतात एक ऑप्शन असतो इथून बरोबर आहे दुसरा ऑप्शन असतो डायरेक्टली इथून आणि तिसरा ऑप्शन असतो बाळांनो इथून वरच्या बाजूने ओके सो हे जे तीन ऑप्शन्स आहेत यापैकी तुम्हाला क्वेश्चनमध्ये विचारले गेले की मधून जर पोलन ट्यूब एंट्री करत असेल म्हणजे तुम्हाला या बद्दल विचारलं गेलं ओके सो त्याला आपण काय म्हणायचं कोण सांगेल मला फटाफट राईट भरपूर विद्यार्थ्यांनी उत्तरं दिली आहेत ग्रेट सो बाळांना चॅलॅजोगॅमि आपण कधी म्हणणार जेव्हा इथून एंट्री केली म्हणजे हा जो पार्ट असतो त्याला काय म्हटलं जातं चॅलॅजोगॅमि सो दिस इज ऑप्शन नंबर ए ओके आणि जर मेजोगॅमी कधी म्हणणार मेजोगॅमी जेव्हा बाळांनो आपण इन्ट्युगमेंटमधून एंट्री करतो राईट सो दिस इज ऑप्शन नंबर बी क्लिस्टोगॅमीचा संबंध नाहीये इथे क्लिस्टोगॅमी वेगळी टर्म आहे बाळांनो दॅट इज अ मोड ऑफ सेल्फ पॉलिनेशन दॅट इज डिफरंट पोरोगॅमी इथे आहे सो so, इन तुमचं ऑप्शन करेक्ट काय पाहिजे एकदम बरोबर ज्या विद्यार्थ्यांनी बी आहे सेकंड ऑप्शन निवडलंय आर करेक्ट डन जमलाय क्वेश्चन नक्की क्या बात आहे ग्रेट व्हेरी गुड यस पुढचा क्वेश्चन घेऊया रेडी गुड काय पुढचा क्वेश्चन इन कलॉनची व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन बोला इन कलोनची व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन टेक प्लेस बाय आता एक सांग का तुम्हाला आ, दोन हजार एकवीसपर्यंत आणि दोन हजार बावीसपर्यंत जे एम एस टी सी डीचे पेपर झाले ते डिलीटेड सिलेबसवर झाले बरोबर आहे सो त्या डिलीटेड सिलेबसमध्ये हा जो पार्ट आहे हा सुद्धा डिलीटेड होता पण आता तसं नाही आहे दोन हजार तेवीसमध्ये जे पेपर झाले ते फुल सिलेबसवर झालेले आहेत आणि आता दोन हजार चोवीसमध्ये जे पेपर होणार ते पण फुल सिलेबसवर होणार आहे त्याच्यामुळे हा जो पार्ट आहे तुम्हाला हा चॅप्टरच्या सुरुवातीला दिलेला आहे आणि ते जे कलरफुल बॉक्सेस आहे ना त्या कलरफुल बॉक्सेस मधून हा क्वेश्चन तुम्हाला विचारला गेलेला आहे कलोनची व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन टेक प्लेस बाय बोला फटाफट येस yes, कलोनची व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन सर खूप दिवसातून तुम्ही वाईटीवर सेशन घेतले हो अवंतिका कारण की थोडा टेक्निकल इश्यू होता थोडा माझा सेटअप पण आता बदललेला आहे आणि त्यामुळे मला आणि जमत पण नव्हतं माझं शेड्यूल पण थोडंसं जरा काय म्हणू आपण खूपच टाईट होतं आता मी भरपूर वेळ काढला आहे यूट्यूब लाईव्ह सेशनसाठी आणि म्हटलं चला आता एम एस ट्री सीई टी परीक्षा पण येत आहे मुलांची तयारी पण आता व्यवस्थित व्हायला पाहिजे त्यासोबतच एच एस सी बोर्ड परीक्षा पण आहे त्याची पण तयारी व्हायला पाहिजे सो दोन अनुषंगाने दोघं सेशनची दोघं एक्झामची तयारी व्यवस्थित व्हावी म्हणून मी आता वेळ काढला आहे सो कलोनची कलोनची बाळानो याचं करेक्ट आन्सर आहे लीव्ह ओके काय आहे लीव्ह तर बाळनू तुम्ही जर व्यवस्थितपणे बघितलं तर नुसतं कलोनची आहे का नाही कलोनची सोबत कलोनची सोबत बाळांनो तुम्हाला सर्व एक्झाम्पल्स व्यवस्थितपणे पाठ करायची ओके ब्रायोफायलम हे सुद्धा एक्झाम्पल आहे आणि बेगोनिया हे सुद्धा एक्झाम्पल आहे की ज्यांच्यामध्ये व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन हे लीफ हा जो पार्ट आहे या पार्टच्या मदतीने होत असतं ओके सो निस्तं फक्त एकच एक्झाम्पल एक एक लक्षात नाही ठेवायचं त्याच्यासोबत अजून कुठले एक्झाम्पल आहे ते पण लक्षात ठेवायचे कारण केमेस्ट्री सिटीला तुम्हाला जरी या क्वेश्चन मध्ये मी कॉलॉन ची विचारले पण काय सांगता येतं एम एस टी सिटीमध्ये तुम्हाला बेगोनिया विचारलं जाऊ शकतं ब्रायो फायलॉन विचारतो माहिती पाहिजे मग आता फक्त एवढाच ऑप्शन माहिती ठेवायचा कारण रूट पण माहिती ठेवायचं ना रूट कोणाकोणामध्ये असतं तर रूट तुम्ही जर बघितलं तर त्या ठिकाणी कोणामध्ये असतं यस बरोबर आहे कोणामध्ये असतं राईट रूट रूट मध्ये आहे ओके दहलिया त्याचा एक्झाम्पल आहे एकदम बरोबर अजून काय एक्झाम्पल आहे ॲज पर ॲगस्ट त्याचं एक्झाम्पल आहे ज्याला आपण शतावरी असं म्हणतो राईट त्याच्यासोबत अजून एक एक्झाम्पल आहे कुठलंही सांगा बरं मला फटाफट एकदम बरोबर त्याला आपण स्वीट पोटॅटो म्हणतो स्वीट पोटॅटो ओके स्वीट पोटॅटो म्हणजे काय रे रताळू ओके रताळू हे सगळे त्याचे एक्झाम्पल्स आहेत राईट ठीक आहे स्टेम ट्युबर स्टेम ट्युबर म्हणजे काय तुमच्या माझ्या सगळ्यांच्या डोक्यात भरलेले बटाटे पोटॅटो ओके राईट ठीक ठीके तुमच्याने माझ्या आहेत ठीक आहे चला पुढे जाऊया राइजोम रायझोमचं एक्झाम्पल काय बाबांनो रायझोम्म लग्नाच्या एक दिवसागोदर काय लावतात लोकांना वधू आणि वर काय लावतात हळद लावतात ना बाबांनो टर्मरिक हे त्याचा एक्झाम्पल आहे <laughs> राईट सळांना तुम्ही जर बघितलं तर हळद का लावली जाते है ना लग्नाच्या एक दिवस आपण त्या ठिकाणी तुम्ही बघितलं तर वधू आणि वर जे असतात त्यांना हळद लावली जाते तर बेसिक दोन तीन कारण आहे त्याची सगळ्यात पहिलं कारण तुम्ही बघा हळद जेव्हा लावली जाते तेव्हाने तेव्हा त्याच्याने होतं काय की त्याचा स्किनचा जो टोन असतो तो, तो इन्हान्स होतो आहे ना नवरदेव आणि नवरी त्या ठिकाणी लग्नाच्या वेळेस गोरी गोरी दिसली पाहिजे आहे ना सो स्किन टोन इन्हान्स होतो हे पहिलं कारण दुसरं कारण काय समजा त्यांना काही स्किन डिसऑर्डर्स असतील काही स्किन प्रॉब्लेम्स असतील तर आजही आपल्याकडे काही लागलं ला, किंवा काही झालं तर आपण हळद लावत असतो सो त्यासाठी हळद ही त्या ठिकाणी लावली जात असते हळदीचा समारंभ हा लग्नाच्या एक दिवस अगोदर असतो असं मला वाटतं तुमचं कायम ते नंतर मला सांगा हे एक्झाम्पल तुम्हाला क्लिअर झाले चलो पुढे जाऊया ग्रेट इचं करेक्ट आन्सर होतं लिफ नेक्स्ट क्वेश्चन ओ वाव इथे तुम्हाला आता कॉलम त्या ठिकाणी मॅच करायचे जोडा फटाफट चला आ, हो अवंतिका येस नक्कीच बरं ओम ओके तुमचे सजेशन्स माझ्यापर्यंत आहेत मी पूर्ण प्रयत्न करेल ओके चला कॉलम वन आणि कॉलम टू तुम्हाला मॅच करायचं आहे यस समृद्धी म्हणताय डी ऑप्शन करेक्ट आहे सर ओके शिवगंगा थँक्यू थँक्यू ठीक आहे बोला फटाफट याचं करेक्ट उत्तर काय पाहिजे बाळानो काय नाही तुम्ही अशा असे क्वेश्चन जेव्हा येतात ना बाळांनो तेव्हा तुम्ही काय करायचं माहिती की तुम्हाला ज्या ज्या ऑप्शन म्हणजे जो काय म्हणू आपण ऑप्शन परफेक्ट वाटतो कॉन्फिडंट आहे ना पहिले तो मॅच करून घ्यायचा आणि ऑप्शन मध्ये त्याला शोधण्याचा प्रयत्न करायचा ओके सो जपोज सपोज आता इथे जसं बघितलं तर फॉर्मेशन ऑफ गॅमेट्स म्हणजे काय गॅमेटोजन हे ऑलमोस्ट सगळ्यांना माहिती असेल हे कन्फर्म असेल सगळ्यांना बरोबर आहे ना सो so याला मॅच करून घ्या ओके okay? जर so याला मॅच केलं तर काय होईल बीचं फर्स्ट मग ह्या ऑप्शन्समध्ये ना तेच पहिलं शोधायचं की बीचं फर्स्ट कुठे दिलेलं आहे का सो so तुम्ही बघा पहिल्या ऑप्शनमध्ये बीचं फर्स्ट आहे इथे बीचं सेकंड आहे इथे बीचं थर्ड आहे त्याच्यामुळे हा आणि हा ऑप्शन निघून जातो आता तुम्हाला फक्त दोनच ऑप्शनमधून करेक्ट ऑप्शन त्या ठिकाणी सिलेक्ट करायचं म्हणजे तुमची रिस्क तुमची जी रिस्क आहे या ठिकाणी फिफ्टी पर्सेंटने कमी होऊन गेली कळाला तुम्हाला मला काय म्हणायचंय सो कधी पण येणार सगळ्यात पहिली गोष्ट काय करायचं माहिती का रिस्क कमी करायची कारण की जेव्हा तुम्हाला चारही ऑप्शन्स माहिती नसतात तेव्हा तुमची रिस्क हंड्रेड पर्सेंट असते एक ऑप्शन आपण डिलीट करतो सेव्हन्टी फाय पर्सेंट दोन ऑप्शन दिले फिफ्टी पर्सेंट ठीक आहे आणि फायनली तुम्ही झिरो पर्सेंट रिस्क करत आता पुढचं ऑप्शन शोधा फॉर्मेशन ऑफ मेगा स्फोर मेगा जेनेसिस बरोबर आहे ना राईट सो पहिल्याचं थर्ड पाहिजे मग इथे बघा पहिल्याचं काय थर्ड इथे पहिल्याचं सेकंड त्याच्यामुळे यालाही कमी करा तुमचं करेट आन्सर काय येणार आहे मग एकदम बरोबर तुम्ही जर डी ऑप्शन दिला असेल तर एकदम बरोबर आहे जमलंय राईट right? चलो क्लिअर येस नेक्स्ट क्वेश्चन की किती बडेंगे हियर इज द नेक्स्ट क्वेश्चन ऑर्निथोफिलस प्लांट फ्लावर्स लॅक ऑर्निथोफिलस जे प्लांट असतात त्यांच्यामध्ये मध्ये काय नसतं ऑर्निथोफिलस प्लांट ऑर्निथोफिलस म्हणजे कोणतं पॉलिनेशन लगेच असं डोकं चाललं पाहिजे की अरे बापरे ऑर्निथोफिलस म्हणजे काय बर्ड्स मग मध्ये जर पॉलिनेशन होत असेल बर्ड्स पॉलिनेशन करत असतील बर्ड्समध्ये नेवत पॉलिनेशन बर्ड्स पॉलिनेशन करत असतील तर त्यांच्यामध्ये त्या फ्लावर्समध्ये त्या प्लांटमध्ये काय नसतं काय नसतं हो मानिक मुळे मी फार्मसी केलेलं आहे बाळा मास्टर्स कम्प्लीट केलं आहे मी फार्मामध्ये कुठून केलं असं मी नाशिकमधूनच केलं आहे बाळा ओके चलो मी प्रॉपर नाशिकचा आहे सो मी नाशिकमधूनच माझं ग्रॅज्युएशन म्हणा पोस्ट ग्रॅज्युएशन म्हणा किंवा तुमचे आता हे सेशन्स म्हणा हे नाशिकमधूनच मी घेतो आहे आणि कंप्लीट पण माझं ग्रॅज्युएशन मी नाशिकमधूनच केलं ओके ग्रेट सो so, बाळांनो तुम्ही जर बघितलं तर ऑर्निथोफिलस जे प्लांट असतात म्हणजे असे प्लांट की ज्यांच्यामध्ये विथ द हेल्प ऑफ बर्ड्स आहे ना बर्ड्स पक्षी ज्याला म्हणतो आपण यांच्या थ्रू पॉलिनेशन होत असतं आणि पक्ष्यांचा एक बेसिक प्रॉब्लेम असा असतो की दे लॅक सेन्स ऑफ स्मेल त्यांना वासच कळत नाही बाळांनो पर देवा असं पण काही असतं का हो असंच असतं त्यांच्यामध्ये त्यांना वासच कळत नाही मग त्यांना जर वासच कळणार नाहीये तर ते फ्लावर्स जे आहे ते स्मेल प्रोड्यूस करतील का फ्रॅग्रन्स प्रोड्यूस करतील का अजिबात करणार नाही बाळांनो त्यामुळे तुमचं या क्वेश्चनसाठीचं करेक्ट आन्सर काय पाहिजे सी हे करेक्ट ऑप्शन पाहिजे जर तुम्ही ते निवडलं असेल तर यू आर ॲबसल्युटली करेक्ट ओके राईट सो तुम्ही सगळ्यांनी ऑरनिटोफिली वाचलेलं आहे का व्यवस्थितपणे येस मध्ये तुम्ही जर बघितलं तर मध्ये तुम्हाला फोर्थ नंबरचा पॉईंट दिलेला आहे की जनरली याच्यामध्ये जे फ्लावर्स असतात ते विदाउट फ्रॅग्रन्स असतात बिकॉज बर्ड्स हॅव पुअर सेन्स ऑफ स्मेल तुम्ही त्याला त्या ठिकाणी हा शब्द प्रॉपर दिलेला आहे मध्ये पुअर सेन्स ऑफ स्मेल राईट क्लिअर जमलाय गुड चलो पुढे जाऊया बाळान एवढंच नका करू प्रत्येक जे पॉलिनेशन आहे ॲनिमोफिली हायड्रोफिली एन्टेमोफिली ऑर्निथोफिली आणि ॲरॅप्टोफिली या प्रत्येकाचे एक्झाम्पल्स पण व्यवस्थित पाठ करा आता एक्झाम्पल्स लक्षात ठेवण्यासाठी ज्या ट्रिक्स असतात तर तुम्ही जर मी मी ना बाळांनो काय करतोय की यूट्यूबला मी शॉर्ट्स बनवतो आणि त्या शॉर्ट्समध्ये मी भरपूर ट्रिक्स या त्या ठिकाणी दिलेल्या आहेत तुम्ही एका दिवशी असं बसायचं आणि सगळ्या शॉर्ट्स एकाच वेळेस बघून टाकायच्या त्याच्यामध्ये मी भरपूर तुम्हाला त्या ठिकाणी ट्रिक्स दिलेल्या आहेत ऑरनिथोफिलीची ट्रिक पण दिलेली आहे ऑरनिथोफिलीची ट्रिक काय माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना बी 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 ओके सो बी म्हणजे बॉम्बॅक्स पहिला बी म्हणजे काय रे बाळांनो बॉम्बॅक्स ठीक आहे दुसरा बी म्हणजे काय रे ब्युटिया ओके दुसरा बी म्हणजे ब्युटिया आणि तिसरा बी म्हणजे बाळांनो त्या ठिकाणी बॉटल ब्रश ठीक आहे तिसरा बी म्हणजे काय आहे बॉटल ब्रश आहे ओके सो अशा पद्धतीने तुमचे ऑरनिथोफिलीचे तिघेही एक्झाम्पल्स लर्न झाले आणि हे जे बॉटल ब्रश आहे याचं दुसरं नाव आहे कॅलिस्टेमॉन ओके याचं दुसरं नाव काय आहे कॅलिस्टेमॉन कधी कधी तुम्हाला बॉटल प्रेस देणार नाही त्याच्याऐवजी कॅलिस्टेमॉन देतील गोंधळ नको व्हायला तुम्हाला माहिती पाहिजे की इट इज नथिंग बट द कॅलिस्टेमॉन डन चलो नेक्स्ट क्वेश्चन की तरफ जाये बाकीचे पण इतर जे आहे पॉलिनेशन त्यांचे एक्झाम्पल्स पण पन व्यवस्थितपणे पाठ करून ठेवा डन व्हेरी गुड छान सेशनला जे विद्यार्थी प्रेझेंट आहेत याच्यावरून मी एवढा अंदाज लावू शकतो की मुलांमध्ये सिरियसनेस आहे एम एस टी सी टी साठी सिरियसनेस आहे मुलं येत आहेत सेशनला मुलं त्या ठिकाणी क्वेश्चन सॉल्व्ह करतायत आणि ही खूप चांगली गोष्ट आहे बाळांनो आणि ही पहिली स्टेप आहे तुम्ही ॲटलिस्ट क्वेश्चन सॉल्व केले पाहिजे तेव्हा तुम्हाला क्वेश्चन्स कळतात तेव्हा तुम्हाला कळतं की तुमचं लेवल ऑफ प्रिपरेशन किती आणि अजून आपल्याला किती तयारी करायला लागणार आहे ओके व्हेरी गुड ऑल द बेस्ट तुम्हाला सगळ्यांना नेक्स्ट द प्रॉडक्ट ऑफ सिंगॅमी इन एनजीओस्पम इज आता सिंगॅमी म्हणजे काय तुम्ही सगळ्यांनी डबल फर्टिलायझेशन हा टॉपिक वाचला का येस सो डबल फर्टिलायझेशनमध्ये बाळांनो दोन वेळेस फर्टिलायझेशन होतं ओके okay? सो so, जे फर्स्ट फर्टिलायझेशन असतं दिस इज नथिंग बट द फर्स्ट फर्टिलायझेशन ओके okay? हे फर्स्ट फर्टिलायझेशन आहे बरोबर ना राईट right? सो so, या फर्स्ट फर्टिलायझेशनमध्ये काय होतं रे तर या फर्स्ट फर्टिलायझेशनमध्ये जी एम्ब्रिओसॅक आहे त्याच्यामध्ये जी खाली एग सेल आहे ओके okay? या एग सेलचं आणि जो पहिला मेल गॅमेट आहे पहिला मेल गॅमेट जो पोलन ट्यूब घेऊन आलेली असते या दोघांचं फ्युजन होतं राईट right? हा हॅप्लॉईड आहे एग सेल एक सेल सुद्धा आहे हे दोघे एकत्र येतात आणि यांच्यापासून एक डिप्लॉईड प्रॉडक्ट तयार होतं ज्याला आपण गोंडस असं नाव देऊया दॅट इज झायगोट काय नाव देऊया बाळांनो झायगोट आणि हा झायगोट पुढे जाऊन डेव्हलप होतो कशामध्ये रे एो मध्ये बरोबर आहे कळालंय तुम्हाला सगळ्यांना सो झायगोट हा तुमचा प्रॉडक्ट आहे फर्स्ट फर्टिलायझेशनला आपण सिंगॅमी म्हणतो त्याचा प्रॉडक्ट हा झायगोट आहे आणि इथे ऑप्शन आहे का जायगोट येस कधी कधी ऐवजी तुम्हाला दुसरं ऑप्शन दिला जाऊ शकतो दॅट इज उपोर काय ऑप्शन दिला जाऊ शकतो ऊ स्पोर ऊ स्पियर नाही ऊ स्पियर म्हणजे एग असत एग लक्षात ठेवायचं आणि ओ, ओ जो आहे ओ फॉर असं लक्षात ठेवायचं म्हणजे तुमचं गोंधळ नाही होणार ठीक आहे राईट जमलाय ओके सो फर्स्ट फर्टिलायझेशन म्हणजे सिंगेमी जर तुम्हाला सिंगॅमीच्या ऐवजी ठीक <coughs> आहे सिंगमीच्या ऐवजी जर तुम्हाला ट्रिपल फ्युजन विचारलं तर काय येईल रे बाळांना ओके चला बघूया आपण कोणाचं करेक्ट आहे ट्रिपल फ्युजन जर तुम्हाला विचारलं तर ट्रिपल फ्युजन कोणाकोणामध्ये होतं एकदम बरोबर आहे जो सेकंड मेल गॅमेट आहे ओके सेकंड मेल गॅमेट बरोबर तो आणि एम्ब्रिओ सॅकमध्ये असलेलं कोण सेकंडरी न्यूक्लियस बरोबर आहे ना तर या दोघांमध्ये काय होतं फ्युजन होतं बरोबर हा असतो डिप्लॉईड आणि हे असतं हॅप्लॉईड या दोघांचं फ्युजन झाल्यावर काय तयार होतं रे ट्रिप्लॉईड स्ट्रक्चर तयार होतं आणि त्या ट्रिप्लॉईड स्ट्रक्चरला आपण काय म्हणतो पेन पीई एन पेन लक्षात ठेवा नाही तर डोक्यात पेन होईल दॅट इज प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस आणि हा प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस पुढे कन्व्हर्ट होतो कशामध्ये रे एंडोस्पर्म मध्ये इज दॅट क्लिअर टू यू राईट सो अशा पद्धतीने लक्षात ठेवायचं दिस इज फर्स्ट फर्टिलायझेशन दिस इज सेकंड फर्टिलायझेशन याला म्हणतात सिंगेमी याला म्हणतात ट्रिपल फ्युजन आणि दोन वेळेस फर्टिलायझेशन झालं म्हणून या टॉपिकला आपण डबल फर्टिलायझेशन म्हणतो एम एस टी सी ची आणि बोर्ड दोघांसाठी महत्वाचं आहे नेक्स्ट क्वेश्चन पुढीलपैकी कोण मल्टी ओव्हलेट आहे ओके म्हणजे कोणाच्या ओरीमध्ये एकापेक्षा जास्त त्या ठिकाणी ओव्हल्स प्रेझेंट आहेत <coughs> हॅलो सर कसे आहात मी तुमच्या दोन हजार बावीसची ची स्टुडंट आहे आता बी एच एम एस फर्स्ट इयरला आहे मला तुमच्या ट्रिक्समध्ये छान कॉलेजमध्ये ॲडमिशन भेटले थँक यू फॉर ऑल युअर एफर्ट्स अरे वा बात है? ग्रेट हर्षदा अभिनंदन तुमचं सर्वात पहिले तुमच्या संपूर्ण फॅमिलीचं पण अभिनंदन आणि खूप छान वाटलं तुमची कमेंट या ठिकाणी बघून इतर विद्यार्थ्यांसाठी खरंच तुम्ही मोटिवेशन ठरू शकता राईट त्यामुळे मी नक्कीच तुम्हाला पुन्हा तुमच्या भावी आयुष्यासाठी सुद्धा अभिनंदन देतो सर तुमच्या एक मंथच्या क्रॅश कोर्समुळे आज गव्हर्मेंट फार्मसीला आहे सर थँक्यू सर क्या बात ते कुणाल काय भारी भारी कमेंट्स येतात आज मुलांच्या क्या बात आहे मी दररोज लाईव्ह सेशन घ्यायला पाहिजे म्हणजे दररोज लाईव्ह स्टुडंट येतील माझ्यासोबत <laughs> माझे ओल्ड स्टुडंट येतील नक्कीच नक्कीच थँक्यू थँक्यू कुणाल आणि तुझा सुद्धा मनापासून अभिनंदन तुझ्या संपूर्ण फॅमिलीचं अभिनंदन आणि तुला भावी आयुष्यासाठी तुझ्या भावी वाटचालीसाठी आमच्या सगळ्यांकडून खूप साऱ्या शुभेच्छा राईट येस चला सो मल्टी ओवलेट म्हणजे नेमकं काय बाळांनो मी सांगितलं तुम्हाला मल्टी म्हणजे मेनी ओल्स खूप सारे ओल्स जेव्हा असतात तर बाळांनो याचं क्लासिकल एक्झाम्पल आहे टोमॅटो याचं क्लासिकल एक्झाम्पल आहे लेडी फिंगर टोमॅटो म्हणजे सगळ्यांना माहिती आहे आणि लेडी फिंगर म्हणजे भेंडी ओके लेडी फिंगर म्हणजे काय भेंडी हे दोघेही एक्झाम्पल आहे सो इथे तुम्ही जर ऑप्शन बघितला बोथ ए अँड बी हा तुमचा करेक्ट चॉईस पाहिजे इथे पॅडी हे एक्झाम्पल दिलं पॅडी म्हणजे काय रे राईस पॅडीचा अर्थ काय होतो राईस राईस म्हणजे तांदूळ ओके तांदुळासोबत मँगो ओके मँगो आणि अजून एक एक्झाम्पल आहे व्हीट ओके व्हीट हे एक्झाम्पल्स तुम्ही जर बघितले तर हे सर्व एक्झाम्पल युनिओवलेटचे आहेत ओके सो कधी कधी तुम्हाला युनिओवलेटसुद्धा विचारलं जाऊ शकतं सो तुम्हाला माहिती पाहिजेल सो पॅडी मँगो आणि वीट हे युनिओवलेटचे एक्झाम्पल आहे तर मल्टीओलेटचे दोन एक्झाम्पल आहे टोमॅटो आणि लेडी फिंगर हे लक्षात कसं राहायचं एकदम सोपं सांगू का तुम्हीच बघा ना टोमॅटो बघितला आहे का तुम्ही कधी भेंडी बघितली का त्याच्या आतमध्ये सीड बघा ना किती असतात अरे भयानक असतात भरपूर असतात मग सीड जर भरपूर आहे तर त्याच्यावर तुम्ही डोका असं लावायचं की ते मल्टीओलेटचे एक्झाम्पल्स आहेत जमेल राईट चल ग्रेट पुढे जाऊया नेक्स्ट क्वेश्चन डॅश 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 इज द बेस ऑफ ओहुल ओके राईट आता इथे मी थोड्या वेळापूर्वी डायग्राम काढली होती अशी बरोबर आहे ना ही ओहुलची डायग्राम काढली बरोबर आहे तुम्हाला विचारलंय याचा बेस कोणता आहे याचा बेस कोणता आहे सांगा पटापट याचा बेस कुठला आहे आता बरेच जण इथे कन्फ्यूज होतील बरं का बर पार्ट तर आहे ना हा जो पार्ट आहे हा चालाज आहे बरोबर हा जो पार्ट आहे हा मायक्रोपाईल हा जो पार्ट आहे हा इंटोग्युमेंट आहे आणि एक सेल इथे मध्ये ओके एक सेल इथे मध्ये बोला तुम्हाला तुम्हाला विचारलेलं आहे की कुठला पार्ट हा बेस आहे कुठला पार्ट हा बेस आहे सांगा फटाफट आता हे जे स्ट्रक्चर आहे याचं उत्तर करेक्ट आहे चॅलाजा याच करेक्ट आन्सर काय आहे चॅलाजा म्हणजे हा जो पार्ट आहे ना हा जो पार्ट आहे दिस इज द बेसल पार्ट ओके दिस इज द बेसल पार्ट आता काही जण म्हणतील हो सर तुमच्या डोक्यात काय पाणी बिनी झालं काय ओके नीट बघा ना जरा हा पार्ट वरचा आहे ना हा बेसल काच करू शकतो बेस म्हणजे खालचा भाग असतो ना एकदम बरोबर बाळांनो राईट आणि हा जो पार्ट आहे ना मायक्रोपायल दिस इज द अपायकल पार्ट दिस इज द अपेक्स ओके ओ oh सर अहो काय चुकीचं शिकवत आहे चुकीचं नाही शिकवते नीड बघा जरा बळांनो हा जो ओल आहे ना हा कोणता ओल आहे माहिती आहे का तुम्हाला सगळ्यांना दिस इज अॅनाट्रॉपस ओल ओके हा कोणता ओवल आहे ॲनाट्रॉपस ओव्हल आहे बरोबर आहे आता तुम्हाला माहिती आहे का ॲनाट्रॉपसचा अर्थ काय होतो अॅनाट्रॉपचा अर्थ असा होतो की सपोज हे जर ओल असेल आणि हा जर याचा ॲक्सिस असेल तर हा याचा ॲक्सिस असा बेंट असतो ओके हा ॲक्सिस कसा असतो बाळांना असा बेंट असतो बेंट असल्यामुळे होईल काय की जे पण पार्ट वरती आहेत ते सर्व पार्ट कुठे जातील हा, खाली जातील आणि जे पण खाली असलेले पार्ट ते कुठे येतील वरती येतील याच्यासोबत पण तसंच झालंय म्हणजे याचा जो ऍक्सिस आहे ना हा असा बेंट होऊन गेला आणि हा असा झाला का म्हणजे जे वरचे पार्ट होते ते कुठे गेले सगळे खाली गेले आणि खालची पार्ट कुठे आले वरती आले मग खाली हा जो पार्ट होता हा जो होता त्याचा कोणता पार्ट होता चलाजा हा वरती येऊन गेला तो त्याचा बेसल पार्ट आहे आणि हा जो पार्ट आहे हा वरचा पार्ट आहे हा त्याचा खाली येऊन गेला त्याला अपायकल पार्ट म्हणतात ठीक आहे सो तुम्ही हे व्यवस्थितपणे लक्षात ठेवायचं की चला हा बेसल पार्ट आहे तर मायक्रोपाईल हा त्याचा अपायकल पार्ट आहे सो तुम्ही बघायचं की नेमकं तुम्हाला क्वेश्चन मध्ये बेस विचारलाय की तुम्हाला क्वेश्चन मध्ये क्लिअर चलो गुड नेक्स्ट क्वेश्चन सिनरज्युड्स मध्ये जे हेअर लाईक -like प्रोजेक्शन असतं त्याला काय म्हणतात नाही नाही लॅग वगैरे काहीच नाही एकदम क्लिअर आहे सेशन एक्सलंट कनेक्शन आहे लॅग बिग काहीच नाही चला बोला पुढचं क्वेश्चन घ्या सिनरजिड्स मध्ये जे हेअर लाईक -like प्रोडेक्शन असतात त्याला काय म्हणतात सिनरजिडस कळतं ना हा सिनरजिड एम्ब्रिओसॅक एकदम बरोबर ही एम्ब्रिओसॅक आहे एम्ब्रिओसॅक मध्ये खाली कोण असते ही एग बर चोटा -चोटा था था बर एक असेल मी खूपच मोठी काढली का हा सेकंडरी न्यूक्लियस आहे आणि ह्यावरती सेल आहे बरोबर आहे या अशा पद्धतीने आणि याच्या बाजूला या छोट्या छोट्या इथे असतात या सिनरजिड्स बरोबर आहे यांच्यामध्ये हेअर सारखं स्ट्रक्चर असतं त्याला काय म्हटलं जातं एकदम बरोबर आहे तुमच्यापैकी भरपूर उद्धार उत्तर एकदम बरोबर दिलेलं आहे अँड दॅट इज फिलिफॉर्म ऍप्राटस दॅट इज वॉट फिलिफॉर्म ॲप्रॅटस हे फिलिफॉर्म ॲपरेटस काय करतं याचं फंक्शन काय आहे बाळांनो याचं फंक्शन आहे अट्रॅक्ट करायचं काय करायचं अट्रॅक्ट आकर्षित करायचं कोणाला पोलन ट्यूबला स्वतःकडे काय करायचं अट्रॅक्ट करायचं किंवा ऐवजी तुम्ही दुसरा वर्ड पण यूज करू शकता गाईड करायचं काय करायचं गाईड सो यू कॅन यूज द वर्ड गाईड ॲज वेल पोलन ट्यूबला गाईड करणं पोलन ट्यूबला अट्रॅक्ट करणं हे काम हे फिलिफॉर्म ॲपरेटसचं असतं आणि हे फिलिफॉर्म ॲपरेटस हे सिनरजिडकडे असतो ओके राईट पोलन ट्यूबने कुठून पण एंट्री करू द्या म्हणजे चलाजामधून एंट्री करू द्या इन्च्युगमेंटमधून एंट्री करू द्या किंवा मायक्रोपाईलमधून एंट्री करू द्या कुठूनही करू द्या म्हणजे चलाजोगॅमि मेजोगॅमि किंवा पोरोगॅमी काहीही असू द्या त्याला पोलन ट्यूबला इथूनच जाणार आहे म्हणजे सिनरजिडच त्याला काय करणार आहे अट्रॅक्ट करणार आहे हे लक्षात ठेवा इरेस्पेक्टिव्ह ऑफ द एंट्री राईट चलो नेक्स्ट क्वेश्चन फिमेल गॅमेटो फाईट इज डायजेस्ट डॅश इन कलर फिमेल गॅमेटोफाईट म्हणजे सैक ओके त्याचा कलर कसा असतो एम्ब्रिओ सॅकचा चा कलर तुम्हाला विचारलेला आहे बरोबर आहे माझं हॅन्ड रायटिंग कळत आहे ना रे फार महत्वाचं इम्पॉर्टंट गुड इव्हिनिंग गुड इव्हिनिंग स्मिता वेलकम चला पुढचा क्वेश्चन घ्या फटाफट सॉल्व करा फिमेल गॅमेटोफाईट चा कलर कसा असतो बाळांनो खरी गोष्ट सांग का ठीक <laughs> आहे हा क्वेश्चन पूर्ण कन्फ्युजिंग आहे फिमेल गॅमेटो फाईटला कलरच नसतो इट इज कलरलेस ओके ओके बऱ्याच वेळेस असे पण क्वेश्चन तुम्हाला येतात ऑरेंज नाही पिंक नाही रेड पण नाही इट इज कलरलेस हे लक्षात ठेवा फिमेल गॅमेटो फाईट बद्दल मी तुम्हाला दोन तीन पॉईंट सांगतो सगळ्यात पहिला पॉईंट तुम्ही हा लक्षात ठेवायचा की इट इज कलरलेस जे मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलं याची जी डेव्हलपमेंट असते बाळांनी ही डेव्हलपमेंट एंडोस्पोरिक असते कशी असते एंडोस्पोरिक एंडोस्पोरिक म्हणजे काय रे एंडो मीन्स विदिन आणि स्पोरिक म्हणजे काय मेगास्फोर एकाच म्हणजे एकाच मेगास्पोर पासून ती डेव्हलपमेंट होते म्हणून तिला आपण मोनोस्पोरिक म्हणतो ओके म्हणून त्या डेव्हलपमेंटला आपण काय म्हणतो मोनोस्पोरिक डेव्हलपमेंट म्हणतो आणि प्लस ही सर्व ज्या सर्व डेव्हलपमेंट त्या मेगास्पोरच्या आतमध्ये होते म्हणून त्याला एंडोस्पोरिक म्हणायचं आणि तिसर पॉईंट लक्षात ठेवायचं की जो काही स्ट्रक्चर तयार दॅट इज कलरलेस दॅट इज वॉट कलरलेस गुड सो हे तीन पॉईंट्स लक्षात ठेवा व्यवस्थितपणे हे विचारले जाऊ शकतात नेक्स्ट भावना छोटीशी अपडेट तुम्हाला द्यायची होती मला की हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे ओके बऱ्याच वेळेस मुलांना काही टेक्निकल प्रॉब्लेम्स येतात त्यांना माझ्याशी कॉन्टॅक्ट करायचं असतं काही विचारायचं असतं काही डाऊट्स असतात ओके सो तुम्ही मला या व्हॉट्सअप नंबरवरती पहिले सगळ्यात अगोदर हाय म्हणा ओके आणि त्याच्यानंतर तुमचा जो डाऊट आहे तो डाऊट मला विचारा ओके हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे हा प्लीज सेव्ह करून घ्या एट सिक्स झिरो फाईव्ह वन नाईन वन एट फक्त एकच छोटीशी रिक्वेस्ट होती प्लीज कॉल नका करू यार ओके नो कॉल्स ओके कॉल्स नका करू मी कॉल्स उचलतच नाही बरोबर मी कॉल रिसिव्ह नाही करत तुम्ही मला फक्त तुमचा जो काही मेसेज असेल तो मला याच्यावरती पर्सनली टाका ओके राईट बरस मुलं म्हणतात सर व्हॉट्सअपचा ग्रुप बनवा ना त्याचा प्रॉब्लेम काय होतो नंबर शेअर होतात आणि नंबर शेअर कोणाचे माझे नाही मला मला काही प्रॉब्लेम माझा नंबर शेअर तर मी करतोच आहे पण मुलं असतात मुली असतात त्यांचे नंबर शेअर होतात मला ते नाही करायचं सो तुम्ही मला पर्सनली मेसेज करू शकता काही प्रॉब्लेम नाही आहे ओके सो तुम्ही मला तुमचा डाउट पर्सनली टाका आणि त्याच्या सोबतच आपण काय केलं जर तुम्हाला ग्रुपमध्ये ॲड व्हायचं असेल तर आपण टेलिग्राम ग्रुप बनवलेला आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तिथून तुम्ही जॉईन करून घ्या डन ठीक आहे चला गुड नेक्स्ट क्वेश्चन ओ वाव आता हा क्वेश्चन तुम्ही जरा व्यवस्थितपणे बघा कारण की ह्या क्वेश्चनमध्ये काय झालंय या क्वेश्चनमध्ये तुम्हाला डायरेक्ट न्यूमरिकल म्हणजे प्रॉब्लेम विचारलेला आहे बायोलॉजीमध्ये सुद्धा प्रॉब्लेम्स येतात कमी येतात पण येतात असं नाही की येत नाही ठीक आहे त्याच्यामुळे बऱ्याच मुलांना अशा टाईपचे क्वेश्चन्स दिसले की त्यांचा गोंधळ होतो त्यांना वाटतं की यार आता कसं सॉल्व्ह करायचं नाही का तर हा क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी बळांनो तुम्हाला आ, दोन तीन फंडामेंटल्स क्लिअर करावे लागतील ओके मी ते व्यवस्थित समजून सांगणार आहे तुम्हाला आता ज्या मुलांना माहिती आहे ते मुलाला लगेच उत्तर देऊन मोकळे होतील पण ज्यांना नाही माहिती विचारते विचार करतील पण टेन्शन घेऊ नका मी तुम्हाला ते क्लिअर करतो ओके आता या क्वेश्चनचं उत्तर काय आहे बऱ्याच जणांचं उत्तर आलं आहे माझ्याकडे सी उत्तर काही जण सांगतात समृद्धी सी म्हणते अथर्व सी म्हणतो आहे ओके मोहिनी सुद्धा सी म्हणतात वैशाली सी म्हणतात ओके सी आन्सर देतात तर आता हे सी उत्तर त्यांचं करेक्ट ते आहे पण ते कसं काय करेक्ट आता ते ऍक्च्युली माझ्या रेग्युलर एम एस टी ई टी कोर्स चे स्टुडंट आहे त्यांना मी ऑलरेडी हे न्युमेरिकल शिकवलेले आहेत आत्ताच आम्ही परवाच्या दिवशी हे न्युमेरिकल सॉल्व केले परवा नाही कालच सॉल्व्ह केले वाटतं हां कालच सॉल्व्ह केले सो आमच्या लाईव्ह कोर्समध्ये म्हणजे माझा एम एस टी ई टीचा कोर्स सुद्धा आहे जो माझ्या मी ॲप्लिकेशनवर घेतो आहे तर तिथे आम्ही कालच हे न्युमरिकल सॉल्व्ह केलं तुम्हाला जॉईन करायचं असेल तुम्ही करू शकता माझं अॅप्लिकेशन नाव नावाने तिथे तुम्हाला हा कोर्स भेटू दे त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आता हा क्वेश्चन कसं सॉल्व्ह करायचा बघा सगळ्यात पहिले तुम्हाला आहे ना याच्यामध्ये काय करावं लागतं माहिती का हा जो पार्ट तुम्हाला दिलेला आहे ना कोणता पार्ट दिला आहे न्यूसेलस हा पहिले मी इथे लिहून घेतो तुम्हाला सगळ्यात पहिले आहे ना हे माहिती पाहिजे की हा न्यूसेलसची प्लॉयडी लेवल काय प्लॉडी लेवल म्हणजे याच्यामध्ये नंबर ऑफ क्रोमोझोम्स किती म्हणजे हा हॅप्लॉईड आहे डिप्लॉईड आहे का ट्रिप्लॉइड आहे पहिले हे माहिती पाहिजे मग हे माहिती होण्यासाठी मी एक चार्ट दिलेलं आहे तो चार्ट तुम्हाला माहिती पाहिजे सगळ्यात पहिले ओके तर त्या चार्टनुसार न्यूसेलस तुम्ही जर बघितलं तर न्यूसेलस हा डिप्लॉईड असतो ओके डिप्लॉईड पुढे काय सांगितलं की त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं बारा क्रोमोझोम्स आहे मग इथे मी लिहितो की त्याच्यामध्ये किती क्रोमोझोम्स आहेत ट्वेल्व क्रोमोझोम्स ओके इथे मी लिहिलं ट्वेल्व्ह क्रमोजोम तर सगळ्यात पहिले काय करायचं माहिती आहे का एनचं यांनची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची मग यांची व्हॅल्यू किती येईल टू एन आहे ना हा टू इकडे पाठवून द्यायचा ट्वेल्व्ह अपॉन टू ओके ट्वेल्व अपॉन टू केल्यावर आन्सर किती येतं सिक्स येतं म्हणजे यांचं आन्सर किती आलं तुमचं यांची व्हॅल्यू सिक्स आली सगळ्यात पहिले यांची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची सो ती सिक्स आली नंतर तुम्हाला काय विचारलं व्हॉट विल बी द नंबर ऑफ क्रोमोझोम्स इन द एंडोस्पम मग तुम्हाला आता मध्ये किती क्रोमोझोम आहे ते विचारलेलं आहे बरोबर आहे मग आता तुम्हाला परत फंडामेंटल हेच आहे की न्यूस एंड जसं न्यूसेलस डिप्लॉईड आहे तसं एंडोस्पम काय आहे एंडोस्पम हा ट्रिप्लॉईड हे माहिती पाहिजे ओके राईट हे माहिती करणं काही एवढं अवघड नाही त्याचा एक चार्ट आहे मी तुम्हाला तो शेअर करतो त्या शेअर केलेल्या चार्टमध्ये तुम्ही जाऊन तो डाउनलोड करून घ्या ओके राईट सो एन्डोस्पम एंडोस्पम जे आहे बाळांनो हे ट्रिपलइड असतं मग ट्रिपलड जर आहे तर थ्री आणि यांची व्हॅल्यू आपल्याला मिळाली सिक्स मग ती पुट अप करा थ्री इंटू सिक्स हाऊ मच इट इज एटीन त्याच्यामुळे करेक्ट आन्सर काय येणार आहे एटीन येणार आहे आता कळालं कसं का कॅल्क्युलेट केलं ओके okay. हे अशा पद्धतीने तुम्हाला तुम त्या ठिकाणी काय करायचं बाळांनो हा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे जमेल सगळ्यांना नक्की ओके लक्ष्मी बरं ठीक आहे कधीपासून बॅच सुरू झाली आत्ताच सुरू झाली बॅच जास्त दिवस झालेले नाही लेटेस्ट आहे आत्ताच सुरू झालेली आहे ठीक आहे त्याच्यामुळे जे काही एक दोन लेक्चर झालेले आहेत ते लेक्चर्सच तुम्हाला फक्त बघावे लागतील आणि ते पण ऑलरेडी प्लॅटफॉर्मवरती सेव्ह आहे ॲपवर सेव्ह आहे तुम्ही ते नंतर सुद्धा बघू शकता नुकसान कोणाचं काही होणार नाहीये ओके गुड चला ग्रेट समजलं सगळ्यांना अशा पद्धतीने हा क्वेश्चन तुम्हाला सॉल्व करायचा होता आता बघा हे जे आपण लेक्चर घेतोय ना या लेक्चरचं हे जे काही क्वेश्चन्स आहेत सी क्यू क्वेश्चन आहे पीडीएफ आहे याचं पीडीएफ मी तुम्हाला शेअर करणार आहे आणि ते कुठं शेअर करणार आहे माहिती का माझं जे ॲप आहे ना ते ॲप तुम्ही ओपन केलं की त्याच्या डाव्या बाजूला तुम्हाला वरती आहे ना तिथे क्लिक समजा हा तुमचा मोबाईल आहे तर ॲप इन्स्टॉल केलं इन्स्टॉल केल्यानंतर इथे डाव्या बाजूला तुम्हाला बेसिकली असं काहीतरी ऑप्शन भेटेल त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तिथे खाली स्टडी मटेरियल ऑप्शन येईल फ्री स्टडी मटेरियल ओके तिथे तुम्हाला याचा पी भेटून जाईल डन याच नाही मी जितके पण सेशन्स घेईल त्या सगळ्या सेशनचे पीडीएफ तुम्हाला तिथेच एका ठिकाणी व्यवस्थितपणे भेटतील म्हणजे तुम्हाला एक तिकडे शोधायची गरज पडणार नाही डन चलो गुड नेक्स्ट क्वेश्चन वाव आता हा क्वेश्चन मला असं वाटतं सर्व मुलांना जमला पाहिजे बरोबर राईट जमेल ना सर्व मुलांना जमला पाहिजे हॅलो हा येस क्लिअर आहे एव्हरीथिंग इज फाईन अँड क्लिअर ग्रेट ओके चलो पुढे जाऊया सो टेल मी व्हॉट शुड बी द करेक्ट आन्सर करेक्ट आन्सर काय पाहिजे सेशन व्यवस्थित चालू आहे ना काही प्रॉब्लेम नाही ना एक मिनिटेल मी व्हॉट शुड बी द करेक्ट आन्सर करेक्ट आन्सर काय पाहिजे एकदम हां ठीक आहे मी तेच चेक करत होतो की सेशन व्यवस्थित yes, okay, so, चालू आहे की नाही येस इट इज करेक्ट ओके ग्रेट सो सांगा मला काय करेक्ट आन्सर पाहिजे बाळांनो एकदम बरोबर आहे सो करेक्ट आन्सर शुड बी येस बऱ्याच जणांचं म्हणणं सी आहे मी तुम्हाला थोड्या वेळापूर्वीच त्याचं एक्सप्लेनेशन दिलं होतं की ट्रिपल फ्युजनमध्ये काय होतं जो सेकेंडरी न्यूक्लियस असतो जो डिप्लॉईड आहे आणि जो सेकंड मॅलगॅमेट आहे मेलगा मेलगा मॅलगॅमेट जो हॅप्लॉईड आहे टू एन इन टू एन यांचं प्रॉडक्ट तयार होतं थ्री एन आणि ते प्रॉडक्ट असतं पीई एन दॅट इज प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस जो पुढे जाऊन एंडोस्पर्म म्हणतो एकदम करेक्ट आहे एब्सोल्युटली करेक्ट चलो पुढे जाऊया नेक्स्ट क्वेश्चन इन एन्जियोस्पर्म मायक्रोसपोरोजेनेसिस मायक्रोसपोरोजेनेसिस म्हणजे काय फॉर्मेशन ऑफ मायक्रोस्पोर्स बोला गुड बोलो बोलो बोला 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 फटाफट फटापट बोला चला मायक्रोस्पोरोजेनेसिस म्हणजे काय फॉर्मेशन ऑफ मायक्रोस्पोर्स बरोबर फॉर्मेशन ऑफ मायक्रो जेनेसिसचं मिनिंग होतं फॉर्मेशन बरोबर जेनेसिसचं मिनिंग काय होतं फॉर्मेशन आणि मायक्रोस्पोर्स आहे ना फॉर्मेशन ऑफ वॉट मायक्रोस्पोर्स असं तुम्हाला विचारलेलं आहे बरोबर राईट right? हां असं so, सांगा बरं मला काय शुड व्हॉट शुड बी द करेक्ट आन्सर एकदम बरोबर कुठे होतात मायक्रोस्पोर कुठे तयार होतात ओके okay? कुठे तयार होतात का यस yes. मग याच्यामध्ये मिओसिस होतं का बाप रे मायक्रोस्पोरोजेनेसिस मी असंच होतं का आणि तिथे तुम्हाला दोन ऑप्शन्स करेक्ट वाटत आहे का रे येस yes. शिवगंगा म्हणताय दोन ऑप्शन करेक्ट वाटत आहे सर बर ओके okay. आता बघा मी तुम्हाला हा पॉईंट क्लिअर करतो सळांनो तुम्ही सगळ्यांनी मायक्रोस्पोर मदर सेल असं ऐकलं असेल बरोबर आहे जे डिप्लॉइड असते एकदम बरोबर आहे या मायक्रोस्पोर मदर सेलचं आहे ना बाळांनो मिओसिस होतं काय होतं मिओसिस होतं आणि ते मिओसिस झाल्यानंतर त्याच्यापासून तयार होतात मायक्रोस्पोर्स काय तयार होतात मायक्रोस्पोर्स ओके आता हे कॅल्क्युलेशन असं आहे की जेव्हा एक मायक्रोस्पोर मदर सेल मिओसिसच्या प्रोसेसने डिवाईड होते तेव्हा तिच्यापासून चार मायक्रोस्पोर्स म्हणजे चार पोलन ग्रेन्स तयार होतात बाळांनो बरोबर आहे चार काय तयार होतात पोलन ग्रेन्स तयार होतात ओके सो याच्यामध्ये काय झालं कोणती प्रोसेस झाली मी ऑसेस झाली त्याच्यामुळे जर तुम्ही याला बघितलं तर हा पहिला ऑप्शन करेक्ट वाटतो बरोबर आहे पहिलं ऑप्शन करेक्ट आहे पण त्यासोबतच ही जी प्रोसेस आहे ही कुठे घडते रे तर स्पोरोजिनस टिश्यू जे आहेत ज्या अँथरच्या इनर पार्टमध्ये प्रेझेंट आहे तिथे होते मग त्याच्यामुळे तुम्ही जर बघितलं तर ऑकरि अँथर हा सुद्धा ऑप्शन करेक्ट आहे त्याच्यामुळे हे जे हा जो क्वेश्चन आहे या क्वेश्चनसाठी तुम्ही ए आन्सर किंवा जर सी आन्सर दिलेला असेल तर बोथ ऑप्शन आर करेक्ट आता काही जण म्हणतील सर मग ला असं होतं का मग सुट्यूलामध्ये असे दोन ऑप्शन्स करेक्ट ये येऊ हो शकतात का तर होऊ शकतं बाळांनो तुम्ही टेन्शन नाही घ्यायचं तुम्हाला जे आन्सर करेक्ट वाटतं ते तुम्ही सबमिट करू शकता आणि नंतर सी डीचा पेपर झाल्यानंतर बऱ्याच वेळेस आपल्याला त्या ठिकाणी रिव्ह्यूसाठी अर्ज करावा लागतो की बाबा हे क्वेश्चन्स होते ठीक आहे तुमची जेव्हा आन्सर की येते त्याच्यानंतर तुम्हाला जर तिथे रॉंग दिलेला असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी रिव्ह्यूसाठी अर्ज करावा लागतो ऑनलाईनच करायचा असतो त्याला काही नॉमिनल फीज पण असू शकते आणि त्या ठिकाणी तुम्ही तुमचं जे काही करेक्ट आन्सर आहे ते जस्टिफाय करू शकता ओके okay? राईट right? चला पुढे जाऊया नेक्स्ट सर हे असं बोर्डमध्ये झालं तर काय होतं तर बोर्डमध्ये बाळानं तुम्ही त्याचा नंबर टाकलेला पाहिजे जो काही क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह केलेला असतो त्याचा नंबर तुम्ही ॲटलिस्ट पुट अप केलेला पाहिजे त्याचे तुम्हाला पूर्ण मार्क्स मिळून जातात जर बोर्ड एक्झाममध्ये असेल तर ते। ठीक आहे सी टी डेट काय आहे सर कोण विचारतंय चंद्रशेखर विचारतो चंद्रशेखर बाळा तुला माहीत नाही का सी टीच्या डेट्स या सोळा एप्रिलपासून पुढे आहे आणि साधारणपणे एप्रिल महिन्यामध्येच ते पेपर संपणार आहे तुमचे ई टीचे सध्या ज्या डेट्स आलेल्या आहेत त्या टेंटेटिव डेट्स आहेत चलो पुढे जाऊया ग्रेट नेक्स्ट इन देहलिया व्हेजिटिव्ह रिप्रोडक्शन ओके okay. मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं देहलियामध्ये व्हेजिटे रिप्रोडक्शन कसं होतं बोला काय आन्सर करेक्ट पाहिजे देहलियामध्ये देहलिया देहलिया सीईटीचा फॉर्म कधी भरायचा अजून सुटला नाही आहे ओके मोहिनी अजून तो फॉर्म आलेला नाही आहे फॉर्म जसा येईल मी तुम्हाला तसा त्याच्या अपडेट्स देऊन टाकेल जनरली मी एम एस टी सी डीच्या अपडेट्स या यूट्यूबवर पण देत असतो आणि माझ्या इन्स्टाग्रामवर पण देत असतो मी इन्स्टाग्रामला सुद्धा आहे सो दिगंबर ट्वेंटी टू माळी ही माझी आयडी आहे तुम्ही मला तिथेही जॉईन करा दोघंही ठिकाणी तुम्हाला इन्फॉर्मेशन अपडेट्स मिळून जातील दहलिया दहलिया रूट ट्यूबर ट्यूबर म्हणायचं का नाही याला ट्यूबरचा डाऊट आहे मला जरा पण तुम्ही रूट म्हणू शकता बाळांना ओके सो रूट्स दहलियामध्ये रूट्स असतात त्याच्या ते ॲक्च्युली फॅसिक्युलेटेड ट्युबरस रूट नाही ट्युबर म्हणायला काही हरकत नाही बरोबर आहे एकदम ट्यूबर म्हणू शकता तुम्ही त्याला ओके सो इट इज करेक्ट रूट ट्यूबर हे करेक्ट आन्सर आहे त्याच्यामध्ये ग्रुप्समध्ये असतात म्हणजे दहलिया तुम्ही बघितलं का त्याचे रूट्स असे असतात ग्रुप्समध्ये असतात हे असे असतात रूट्स त्याचे ओके या पद्धतीने ओके दहलियाचे रूट्स असे असतात ॲज पण जवळपास बघितलं तर असेच असतात ओके आणि इपोमोइया बटाटा म्हणजे स्वीट पोटॅटो म्हणजे रताळूचे जे रूट्स असतात ते सिंगल रूट असतं ओके हे असं असतं सिंगल रूट सो हे जे रूट आहे हे सिंपल ट्युबरस रूट आहे आणि हे जे रूट आहे याला फॅसिक्युलेटेड ट्युबरस रूट म्हटलं जातं हे नाही आहे तुम्हाला सिलेबसमध्ये पण तुम्हाला सिलेबसमध्ये हे आहे की दहलिया जे आहे हे रूट ट्यूबर आहे ओके इलेवन्थमध्ये होतं बघा मॉर्फॉलॉजी चॅप्टर जो होता ना त्या मॉर्फॉलॉजी चॅप्टरमध्ये तुम्हाला हे सगळे पार्ट होते ओके okay? चलो पुढे जाऊया नेक्स्ट क्वेश्चन फिमेल गॅमेटोफाईट इज डॅश 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 इन कलर आय थिंक हा क्वेश्चन रिपीट झाला खरे हो हा क्वेश्चन रिपीट झाला तर करेक्ट आंसर इज कलरलेस नेक्स्ट द पोलन ट्यूब आफ्टर एंटरिंग टू अँड ओल इज अट्रॅक्टेड बाय ओके आता याचा आन्सर तुम्हाला जमण्यासारखं आहे कारण की मी याचं ऑलरेडी जस्टिफिकेशन तुम्हाला दिलेलं आहे चला बोला फटाफट बोला फटाफट बोला पटापट फट बोला यस नाईस टीचिंग थँक्यू ओके ग्रेट सो वॉट शुड बी द करेक्ट आन्सर पोलन ट्यूब आफ्टर एंटरिंग इन टू अँड ओल ओलच्या आतमध्ये जेव्हा पोलन ट्यूब एंट्री करते तेव्हा तिला तिचा स्वतःकडे कोण अट्रॅक्ट करत ठीक आहे कोण अट्रॅक्ट करतं किंवा तिला कोण गाईड करतं एकदम बरोबर बाळून तिला गाईड करणारं स्ट्रक्चर जे असतं दॅट इज फिलिफॉर्म ऍप्रेटस ऑफ सिनर्जीड ओके म्हणजे ते फिलिफॉर्म ऍपरेटस त्या पोलन ट्यूबला असं तर नसेल ना म्हणत ना धीरे धीरे से मेरी जिंदगी मे आण असं तर नसेल ना गाणं तुम्ही ऐकलंय का सगळे गाणे ऐकता ना तुम्ही हा आशिकी पिक्चर त्या पिक्चर हे गाणं आहे ओके okay, आणि मला असं वाटतं की ती सिनर्जी जी असेल त्या सिनर्जीमध्ये जे फिलिफॉर्म ॲपरेट असे पोलन ट्यूब दिसली रे दिसली की लगेच त्यासाठी साईड ते गाणं म्हणत असेल की धीरे धीरे मेरी जिंदगी मे आणा लगेच ती पोलन ट्यूब येत असेल अशी आहे ना अट्रॅक्ट होत असेल काय वाटतं तुम्हाला होत असेल ना असं त्याला काय प्रॉब्लेम आहे चला पुढे जाऊया नेक्स्ट मेगा इन एन्जिओस्पम इज युजुअली मेगा स्पोरेंजियम इन एन्जिओस्पम इज युज्युअली बोला कसा असतो <laughs> बोला बोला फटाफट फड़ चला बी फास्ट मी स्ट्रक्चर काढलो ओवल बोला कसा असतो त्याच्यामध्ये किती इंटुगमेंट्स आहेत बाळांनो किती इंटुगमेंट्स आहेत दोन आहेत ना एक आउटर इंटुगमेंट आहे बरोबर ना राईट हा न्यूसेलस आहे हा न्यूसेलस जाऊ द्या पण त्याच्यानंतर महत्वाचं कोण आहे इंटुगमेंट्स आहे किती इंटुगमेंट्स आहेत दोन इंटुगमेंट ही एक इंटुगमेंट आहे इनर आणि त्यानंतर एक असते आउटर इंटुगमेंट अशा पद्धतीने बरोबर ना दोन इंटुगमेंट्स असतात दोन इंटुगमेंट याला म्हणतात आउटर इंटुगमेंट आणि याला म्हणतात इनर इंटुगमेंट दोन इंटुगमेंट्स आहेत म्हणून हे जे स्ट्रक्चर आहे हे बाय चेगमेंट आहे निसं एवढंच लक्षात नाही ठेवायचं पळांनो त्याच्यासोबत हे पण लक्षात ठेवायचं की जी आउटर इंटुगमेंट आहे जी बाहेरची इंटुगमेंट ही ही पुढे जाऊन काय बनवते आउटर ओके सो आउटर इंटुगमेंट पुढे जाऊन जेव्हा सीड बनतं बळानो तेव्हा टेस्टा बनवते ओके टेस्टा हे कवरिंग बनवते आणि जी इनर इंटुगमेंट असते ही इनर इंटुगमेंट जेव्हा सीड बनते तेव्हा ती काय बनवते बनवते काय बनवते बनतं हे तुम्हाला माहिती पाहिजे डन चलो पुढे जाऊया नेक्स्ट क्वेश्चन पुढील पैकी कुठलं प्लांट हे जिटोनो गॅमी शोअर करत शो करत जिटोनोगॅमी जिटोनोगॅमि म्हणजे काय सपोज हे एक प्लांट आहे या प्लांटवर हे एक फ्लावर आहे ओके आणि हे दुसरं फ्लावर आहे ओके आणि यांच्यामध्ये जर समजा पॉलिनेशन होत असेल एकाच प्लांटच्या दोन डिफरंट फ्लावर्समध्ये जर पॉलिनेशन होत असेल तर त्याला आपण जिटोन गॅमी असं म्हणतो हे कोणामध्ये होतं हे तुम्हाला इथे एक्झाम्पल्स दिलेत यापैकी कोणामध्ये होतं व्हॉट डू यू थिंक कोणामध्ये होतं किसके बीच में होता है ये असं छान एक गोंडस सेशन आपण उद्या संध्याकाळी पाच वाजता सुद्धा घेणार आहोत सो सगळ्यांनी हे आधीच लक्षात ठेवायचं उद्या संध्याकाळी पाच वाजता जे सेशन होईल त्या सेशनमध्ये याच्या पुढचे से जे पंचवीस क्वेश्चन्स आहेत ते तुमच्याकडून मी सॉल्व्ह करून घेणार आहे आणि त्यासोबतच मी काही क्वेश्चन्स तुम्हाला होमवर्कला पण देणार आहे उद्याच्या सेशनमध्ये त्यामुळे तुम्ही उद्याचं सेशन अजिबात मिस करायचं नाही हो मोहिनी मी सर्व चॅप्टरसाठीच अशा पद्धतीने सेशन्स तुमचे प्लॅन केलेले आहेत आणि घेणार आहे डोंट वरी बोला हे कोणामध्ये होतं बाळांनो एकदम बरोबर कुकुरबिटा मॅक्झिमा हे त्याचं क्लासिकल एक्झाम्पल आहे त्याच्यामध्ये अशा पद्धतीने जिटोनोगॅमी होतं ओके हे लक्षात ठेवायचं पी हे जे प्लांट आहे ज्याला आपण वटाणा म्हणतो पायसम सटायवम मेंडलचं फेवरेट प्लांट ओके ज्याच्यावर त्यांनी एक्सपेरिमेंट केले ते एक बायसेक्शुअल प्लांट आहे म्हणजे फ्लावर त्याच्यामध्ये असतात बाय सेक्शुअल फ्लावर त्याच्यामुळे याच्यामध्ये जे पॉलिनेशन होतं ते ऑटोगॅमी असतं ओके ऑटोगॅमी म्हणजे काय सेम फ्लावर मध्ये होणारं पॉलिनेशन ओके सो पी मध्ये ऑटोगॅमि होतं कुकुरबिटा मॅक्झिमम मध्ये जिटोनोगॅमि होतं आणि झिनोगॅमिचं तुम्हाला एक्झाम्पल दिलेलं नाहीये ओके मध्ये एक्झाम्पल दिलेलं नाहीये चला पुढचा क्वेश्चन एकदम आहे हा क्वेश्चन मी तुमच्यावर सोडतो जेव्हा पोलन ट्यूब ही मायक्रोपाईल मधून एंट्री करत आहे तेव्हा त्याला काय म्हटलं जातं हे चार ऑप्शन्स तुमच्या समोर आहे तुम्ही मला आन्सर सांगायचं आहे दिस क्वेश्चन इज फॉर होमवर्क जे मुलं नंतर रेकॉर्डेड सेशन बघतील कमेंट सेक्शनमध्ये मा मला याचं उत्तर नक्की टाका की याचा आन्सर काय या असायला पाहिजे आता जे लाईव्ह सॉल्व्ह करतायत तुम्ही मला चॅट सेक्शनमध्ये लगेच टाकलं तरी चालणार आहे ओके <laughs> येस okay, yes. बरं रोहन थँक्यू व्हेरी मच थँक्यू व्हेरी मच रोहन चला पुढे जाऊया नेक्स्ट ज्युरिंग द डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रिओसॅक अ मेगास्फोर मदर सेल अंडरगोज डायजेस्डॅस मिओसिस अँड डायजेस्ड मायटोसिस रिस्पेक्टिव्हली ओ माय गार्ड ओके आता तुम्हाला इथे क्वेश्चन काय विचारलाय कळाला ना तुम्हाला एक मेगास्पोर मदर सेल आहे मी इथे लिहून घेतो तिला शॉर्ट मध्ये मी एम एम सी लिहिलं चालेल मेगास्पोर मदर सेल हा शॉर्ट मध्ये लिहिलंय इचं किती वेळेस मिओसिस होतं आणि किती वेळेस मायटोसिस होतं तेव्हा जाऊन बाळांनो त्या ठिकाणी सॅक तयार होते असं तुम्हाला विचारलंय मग तुमच्या टेक्स्टबुकमध्ये जो डेव्हलपमेंट ऑफ फिमेल गॅमोटोफेट हा जो टॉपिक आहे हा टॉपिक तुम्हाला या ठिकाणी विचारलेला आहे बरोबर आहे आता बघा बाळांनो ही जी एम एम सी असते ही एक एम एम सी जेव्हा सगळ्यात अगोदर मिओसिस करते बरोबर हिचं बर? जेव्हा मिओसिस होतं बाळांनो ठीक आहे तर हे मिओसिस झाल्यानंतर अशा पद्धतीने चार मेगास्पोर्स बनतात बरोबर हे चार मेगास्पोर एका लाईनीमध्ये बनतात असे असे सरळ सरळ बनतात चार बनतात आणि एका लाईनीत बनतात म्हणून त्याला लिनियर म्हटलं जातं चार बनतात म्हणून याला बनता थ, ये टेट्राड म्हणतात ओके आणि हे टेट्राड कोणाचं आहे हे सर्वच्या सर्व टेट्राड आहे मेगास्पोरचं बरोबर राईट मेगास्पोरचं आहे सो लिनियर टेट्राड ऑफ मेगास्पोर याच्यात होतं काय माहिती आहे का बाळा वरचे तीन मेगास्पोर्स मेगा असतात ना ओके ते हे वरचे तीन मेगास्पोर काही कामाचे नसतात काही कामाचे नसतात म्हणजे याचा अर्थ ते नॉन फंक्शनल असतात आणि हे जे खालचं स्ट्रक्चर हे फंक्शनल असतं त्याच्यामुळे हे वरचे तीन डी जनरेट होतात डीजनरेट म्हणजे नष्ट होतात आणि हे जे खालचं स्ट्रक्चर हे ग्रो होतं ओके हे त्या ठिकाणी वाढतं याला न्यूट्रिशन कोण प्रोव्हाइड करतं हे पण महत्त्वाचं बरं का हे असं कसं काय ग्रो झालं याला न्यूट्रिशन या ठिकाणी कोणी प्रोवाइड केलं माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना याला न्यूट्रिशन प्रोव्हाइड केलं न्यूसेलसने कधी कधी याच्यावर पण क्वेश्चन येतो हां बऱ्याच मुलांना माहिती नसतं हे ओके डायग्राममध्ये दिलेलं आहे ते पण माहिती पाहिजे की याची जी ग्रोथ आहे ही ग्रोथ न्यूसेलसमुळे होतं सो हे स्ट्रक्चर जेव्हा ग्रो होतं तेव्हा हे फंक्शनल मेगास्पोर आहे आता या फंक्शनल मेगास्कोरचं बाळांनो तीन वेळेस टप्प्याटप्प्याने फर्स्ट सेकंड आणि थर्ड तीन वेळेस मायटॉसिस होतं म्हणजे होतं काय याच्या आतमध्ये जो न्यूक्लियस आहे तो डिवाइड होईल बळा एक आहे तर इथं जेव्हा पहिल्यांदा होईल तेव्हा दोन न्यूक्लियस बनतील दुसऱ्यांदा होईल तेव्हा चार बनतील आणि तिसऱ्यांदा जेव्हा होईल तेव्हा आठ न्यूक्लिअस बनतील म्हणजे तुमच्या समोर जे स्ट्रक्चर त्या ठिकाणी बघायला मिळेल ते साधारणपणे अशा पद्धतीने बघायला भेटेल इथे वरती तुम्हाला तीन न्यूक्लियस मध्यभागी दोन न्यूक्लियस आणि इकडे सुद्धा तीन न्यूक्लियस अशा पद्धतीने एट न्यूक्लिएटेड स्ट्रक्चर आपल्याला बघायला जेव्हा भेटतं तर हे जे एट न्यूक्लिएटेड स्ट्रक्चर आहे यालाच आपण काय म्हणतो रे एम्ब्रिओ सॅक म्हणतो सो इथे तुम्ही बघितलं का की एक वेळेस मिओसिस झालं बरोबर इथे झालं ते आणि तीन वेळेस काय झालं रे मायटॉसिस झालं त्याच्यामुळे तुमचं कुठला ऑप्शन करेक्ट पाहिजे फर्स्ट ऑप्शन करेक्ट पाहिजे इज दॅट क्लिअर टू यू समजलं सगळ्यांना येस सर केमिस्ट्री चालू करा अरे बाबा मी केमिस्ट्री नाही घेत रे ठीक आहे चला पुढचा क्वेश्चन घेऊया नेक्स्ट ओनियन मध्ये वेजिटेबी रिप्रोडक्शन कसं होतं ओनियन म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे कांदा ज्याचे सध्याच्यामुळे सगळीकडे आता चालू आहे वांदा ओके कांद्याचे भावांवरून सध्या खूप सारी आंदोलनं चालू आहेत ओके सो तुम्हाला त्या कांद्यावरच हा प्रश्न विचारलाय क्लास इलेव्हनमध्ये मॉर्फोलॉजी हा जो चॅप्टर होता त्या मॉर्फोलॉजी चॅप्टरवरती वरती तुम्हाला माहिती का सगळ्यांना हे सगळे पॉईंट्स होते तुम्हाला मॉर्फोलॉजी ऑफ फ्लावरिंग प्लांटचा चॅप्टर होता बघा तुम्हाला क्लास मध्ये नाईन नंबरचा चॅप्टर त्याच्यामध्ये तुम्ही बघितला असेल रूट बघितला असेल त्याच्यानंतर तुम्ही स्टेम बघितलं असेल लीफ बघितलं असेल फ्लावर बघितले त्याच्यानंतर फ्रुट्स बघितले आणि सीड्स बघितले हे सगळं आपण शिकलोय अकरावीला सो ओनियन ओनियन काय शो करतं बरोबर आहे ओनियनचा असतो बाळांनो बल्ब काय असतो बल्ब तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे बल्बमध्ये दोन एक्झाम्पल आहे एक म्हणजे ओनियन आणि दुसरं एक्झाम्पल म्हणजे गार्लिक लसूण बरोबर ना यस yes, हे दोन एक्झाम्पल तुम्ही क्लास मध्ये शिकलेले ग्रेट चलो पुढे जाऊया नेक्स्ट क्वेश्चन घेऊया व्हॉट इज द नेक्स्ट क्वेश्चन विच वन ऑफ द फॉलोविंग इज अल्बुमिनस सीड पुढीलपैकी कुठला सीड हे अल्बुमिनस आहे अल्बुमिनसचा अर्थ कळतो अल्बुमिनस म्हणजे एंडोस्पर्मिक बरोबर अल्बुमिनसचं मिनिंग काय होतं एंडोस्पर्मिक एंडोस्पर्मिक सीड कुठला आहे बोला फटाफट क्वेश्चन सॉल्व करत असताना ऑब्व्हियसली वेळ तर लागणारच आहे आणि वेळ लागला पण पाहिजे कारण की तुम्ही जेव्हा क्वेश्चन सॉल्व्ह करता तेव्हा असं नाही ना की तुम्ही क्वेश्चन असला लगेच आन्सर घेतला लगेच पुढे सरकले असं नाही करायला पाहिजे तुम्ही प्रॉपर त्याचा विचार केला पाहिजे ऑप्शन्सचा विचार केला पाहिजे चारही आयडियली तर चारही ऑप्शनचा विचार तुम्ही केला पाहिजे कारण की त्यावेळेस तुमची तयारी व्यवस्थित होते क्वेश्चन्स कमी सॉल्व्ह होतील ठीक आहे एखाद्याला वाटेल की यार पंचवीसच क्वेश्चन सॉल्व्ह केले सोरांनी एक तास लावून दिला पण तुम्ही हे लक्षात घ्या की त्या पंचवीस क्वेश्चन्समध्ये तुम्हाला इन्फॉर्मेशन किती मिळाली ठीक आहे तुम्ही ते कसे सॉल्व्ह केले ते पंचवीस क्वेश्चन्स तुम्हाला आज पंचवीस वाटत असतील पण एका अर्थान तसं बघायला गेलं तर ते शंभर क्वेश्चनच्या इक्वी व्हॅलेंट आहेत जवळपास आहेत कारण की तुम्ही प्रत्येक क्वेश्चनमध्ये प्रत्येक ऑप्शनचा विचार केला आहे प्रॉपर एक्सप्लेनेशन बघितलं आहे ओके सो एंडोस्पर्मिक सीडचे एक्झाम्पल्स काय आहेत बाळांनो एंडोस्पर्मिक सीडचे एक्झाम्पल आहे सी सी एम ओके व्हॉट इज सी सी एम पहिला सी म्हणजे कॅस्टर दुसरा सी म्हणजे बोला ट्रिक्स सांगितलेली मी तुम्हाला एंडोस्पर्मिक सीडची पहिला सी म्हणजे कॅस्टर दुसरा सी म्हणजे कोकोनट आहे का नक्की बर पहिला सी म्हणजे कॅस्टर ओके दुसरा सी म्हणजे कोकोनट एकदम बरोबर हां तिसरा यम म्हणजे मेज हे तीन एक्झाम्पल्स आहेत कोणाचे दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ एन्डोस्पर्मिक सीड ज्याला आपण अल्बुमिनस सीड म्हणतो तुम्हाला या ट्रिक्स हव्या असतील तर माझे यूट्यूब शॉर्ट्स बघायचे सगळ्यांनी आणि जर नॉन एंडोस्पर्मिक सीड तुम्हाला विचारलं कोणी नॉन एंडोस्पर्मिक सीड विचारलं बरोबर आहे नॉन एंडोस्पर्मिक सीडला काय म्हंटलं जातं एक्स अल्बुमिनस म्हटलं जातं बरोबर आहे एक्स अल्बुमिनस म्हटलं जातं त्याच्या त्याचे एक्झाम्पल्स कुठले त्याचे एक्झाम्पल बघा त्याची ट्रिक आहे पी जी बी जी ओके त्याची ट्रिक काय आहे पी जी बी जी बरोबर पी म्हणजे पी वटाना जी म्हणजे ग्राम फुटाना ठीक आहे जी म्हणजे ग्राउंडनट शेंगदाणा ओके वटाणा फुटाणा शेंगदाणा आणि बीन ओके चौथं एक्झाम्पल काय आहे बिन सो so, हे तुमचे नॉन एंडोस्पर्मिक पण तुम्हाला इथं विचारले काय अल्बोमिनस म्हणजे आन्सर शुड बी कॅस्टर जमला नक्की गुट चला पुढे जाऊया ग्रेट नेक्स्ट क्वेश्चन हो समृद्धी एकदम बरोबर राईट येस हो तृप्ती डोंट वरी तुम्हाला रेग्युलर व्हिडिओज आणि रेग्युलर सेशन्स या ठिकाणी प्रोव्हाइड करतोय ज्या दिवशी माझं लाईव्ह सेशन नसेल त्या दिवशी मी नक्की तुम्हाला प्रीमियर सेशन अवेलेबल करून देईल आणि ते प्रीमियर सेशन जे असणार म्हणजे आता एकंदरीत माझी स्ट्रॅटेजी कशी माहिती आहे का तिथून पुढे मी तुम्हाला दररोज संध्याकाळी एक व्हिडिओ म्हणा किंवा एखादं लाईव्ह सेशन तुमचं घेणारच आहे याच्यात होणार आता उद्या आपलं लाईव्ह सेशन आहे युट्यूबला लाईव्ह सेशन याच्या पुढचे पंचवीस क्वेश्चन आपण उद्या संध्याकाळी सॉल्व्ह करणारे पाच वाजता ओके हे लक्षात ठेवायचं पाच वाजता सेशन आहे आणि ज्या दिवशी माझं लाईव्ह सेशन नसेल ना त्या दिवशी मी तुम्हाला एखादं सेशन प्रीमियर करून देणार आहे प्रीमियर म्हणजे काय ते दिसायला लाईव्ह सारखं दिसतं पण ते, ते प्रीमियर सेशन असतं ओके जिथे तुम्ही लाईव्ह चॅट करू शकता तिथे सुद्धा मी तुम्हाला महत्त्वाचे काही टॉपिक्स म्हणा किंवा इतर काही जी इन्फॉर्मेशन म्हणा एखादी अपडेट म्हणा ओके किंवा तुम्हाला मोटिवेट करण्यासाठी काही सेशन्स त्या ठिकाणी प्रोव्हाइड करणार डोंट वरी ओके राईट येस त्याच्यामुळे तुम्ही आता कंटिन्यू सेशन्स ची वाट बघू शकता काही प्रॉब्लेम नाही आहे पण पोलन ग्रेन्स आर ट्रान्सफोर फ्रॉम अँथर टू द स्टिग्मा ऑफ अन अदर फ्लावर प्रोड्यूस ऑन द सेम प्लांट ओके म्हणजे हा असाच प्रकार झाला ना की हे एक प्लांट आहे या प्लांटवर हे एक फ्लावर आहे बरोबर आहे आणि हे एक फ्लावर आहे तुम्हाला सांगितलं की या फ्लावरकडून या फ्लावरकडे जर पोलन ग्रेन्स जात असतील तर याला काय म्हणायचं याला काय म्हटलं जातं एकदम बरोबर आहे तुम्ही आत्ताच सॉल्व्ह केला तर हा क्वेश्चन याला जिटोनगॅ आम्ही म्हणतात पण सपोज सेम फ्लावर समजा हे एक प्लांट आहे ठीक आहे आणि या प्लांटवरचे जे फ्लावर आहे सपोज ते बायसेक्श्युअल फ्लावर आहे आणि समजा याच फ्लावरून याच फ्लावर जर जा ग्रेन जात असतील त्याला काय म्हणतात ऑटोगॅमी म्हणतात बरोबर आहे पण सपोज हे फ्लावर आहे आणि हे समजा दोन वेगवेगळे प्लांट आहेत सपोज हे एक प्लांट आहे ओके राईट याच्यावर फक्त मेल फ्लावर्स आहेत आणि हे शेजारी मी अजून एक दुसरं प्लांट काढलं ठीक आहे आणि याच्यावर फक्त फिमेल फ्लावर्स आहेत आणि मग जर या मेलकडून फिमेलकडे जात असेल आणि दोघं प्लांट सेम स्पेसिसला बिलॉंग करत असतील त्याला काय म्हणतात झिनोगॅमी म्हणतात सो दिस इज झिनोगॅमी बरोबर दिस इज जिटोनोगॅमी ओके अँड दिस इज ऑटोगॅमिक राईट याचे एक्झाम्पल पण मी सांगितलं ऑटोगॅमीचं एक्झाम्पल पी सांगितलं चिटोनोगॅमिचं कुकुरबिटा सांगितलं बरोबर ना कुकुरबिटा मॅक्झिमा आणि याचं एक्झाम्पल नाही दिलेलं तुम्हाला पण याचा एक्झाम्पल पपाया आहे हे तुम्ही लक्षात घेऊ शकता काही प्रॉब्लेम नाही नेक्स्ट क्वेश्चन नेक्स्ट क्वेश्चन इन एंजियोस्पर्मिक फ्लावर्स फिलामेंट्स ऑफ स्टॅमिन इज अटॅच टू द एंथर पाय आता बघा तुम्ही साधारण जर अँथरची डायग्राम बघितली तर साधारण अशी डायग्राम आहे बरोबर आहे किती फास्ट काढली बघा ओके साधारण अँथरची डायग्राम अशी आहे आणि या अँथरच्या डायग्राममध्ये तुम्ही जर बघितलं तर इथे तुम्हाला असं रेड कलरचा पार्ट दिलेला आहे बघा टेक्स्टबुकमध्ये तुम्ही जर व्यवस्थितपणे बघितलं तर मी असंच काढला तो याला कनेक्टिव्ह म्हणतात दिस इज कनेक्टिव्ह ओके आणि हे तुमचं करेक्ट आन्सर आहे किंवा ही डायग्राम तुम्ही अशी पण काढू शकता वेगळी कशी बघा हे अँथर काढलं बरोबर आहे या अँथरमधून तुम्ही अशा पद्धतीने खाली फिलामेंट काढली आणि इथे जो पार्ट आहे याला तुम्ही हायलाईट जर केला सो धिस पार्ट कुड बी कनेक्टिव्ह इज द क्लिअर टू यू राईट सो अँथर आणि फिलामेंटला जो कनेक्ट करतो त्याला कनेक्टिव्ह म्हणतात बरोबर आहे त्याचं नावच आहे ना कनेक्टिव्ह कारण तो कनेक्ट करतोय काय करतोय बाळानं तो कनेक्ट करतोय मग हा जो पार्ट कनेक्ट करतो कोणाला अँथरला आणि फिलामेंटला कनेक्ट करतो त्याला कनेक्टिव्ह म्हणतात क्लिअर झालंय नक्की चलो नेक्स्ट क्वेश्चन गुड व्हेरी गुड द लेअर ऑफ अँथर वॉल विच हेल्प इन देही सेन्स अँथरचा कुठला लेअर आहे जो देही मध्ये मदत करतो इथे सगळे लेअर्स तुम्हाला दिलेले आहेत एपिडर्मिस जो आहे बाळानं तो प्रोटेक्शन करतो बरोबर आहे याचं बर काम प्रोटेक्शनचं आहे बरोबर आहे टॅपेटमचं काम हे न्यूट्रिशनचं आहे बरोबर आहे हे सगळे फंक्शन्स लक्षात ठेवा मिडल लेयर जो आहे हा डिसइंटिग्रेट होतो बाळांनो आहे ना तुटून जातो मॅच्युरिटीच्या वेळेस डिसइंटिग्रेट होतो बरोबर आहे आणि एन्डोथेशियम जे आहे हे तुमचं करेक्ट आन्सर आहे जे तुम्हाला विचारलेलं आहे दॅट इज यूजफुल फॉर द डन क्लिअर गुड व्हेरी गुड चलो नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व करेंगे इन चार टर्मरिक म्हणजे काय हळद हलद बाळांनो हळदीमध्ये व्हेजिटरी रिप्रोडक्शन कसं होतं मी थोड्या वेळापूर्वीच तुम्हाला सांगितलं ओके व्हॉट इज द करेक्ट आन्सर टर्मरिकमध्ये कोण करतं टर्मरिकमध्ये रायझोम करतं बाळांनो आणि रायझोम हे कोणाच्या अंडर येतं स्टेमच्या अंडर येतं बाळांनो ओके टर्मरिकमध्ये रायझोम हे करेक्ट आन्सर आहे ओके सो ते येतं त्याच्या अंडर कोणाच्या अंडर स्टेमच्या अंडर त्याच्या अंडर तुम्ही अजून एखादं एक्झाम्पल घेऊ शकता जिंजर पण एक्झाम्पल घेऊ शकता आलं जिंजिबर ऑपेशन आणि टर्मरिक म्हणजे कुरकुमा डोमेस्टिका ओके हे नाव तुम्हाला आता कदाचित माहिती असतील की नाही मला माहीत नाही अकरावीला होते पोटॅटो सोलेनम टू ब्रोझम स्वीट पोटॅटो इपोमोइया बटाटा है ना हे नावं तुम्ही पाठ केली होती का नव्हती केली असो हरकत नाही पण ती पाठ करा ओके सो आपले आय थिंक पंचवीस क्वेश्चन्स झालेत आता हे जे क्वेश्चन्स झाले ना आपले त्या क्वेश्चनचं पी डी एफ मी तुम्हाला कुठे देतो आहे हे माझ्या ॲपवर देतो आहे ओके माझा ॲप तुम्ही सगळ्यांनी इन्स्टॉल केला असेल ओके आणि जर तुम्हाला एम एस टी सीडीजची सिरियसली तयारी करायची आणि खूप जास्त क्वेश्चन सॉल्व्ह करायची आता हे तर फक्त नॉमिनल क्वेश्चन झाले पंचवीस पण तुम्हाला समजा एकेका एक एक चॅप्टरचे शंभर शंभर दीडशे दिवशी क्वेश्चन सॉल्व्ह करायचे असतील विथ पी वाय क्यूज प्रिवियस इयर क्वेश्चन तर मी हा कोर्स घेतलेला आहे ओके माझा हा कोर्स ऑलरेडी मी सुरू केलेला आहे जे दोन तीन सेशन्स झालेले आहेत तुम्ही हा कोर्स जॉईन करून घ्या हा कोर्स जर तुम्ही बघितला माझ्या ॲपवर गेले तर साधारण तुम्हाला तेराशे रुपयाला दिसेल पण तिथे एक कुपण आहे ते कुपन तुम्ही जर अप्लाय केलं तर तुम्हाला हा कोर्स साधारण नऊशे साडेनऊशे रुपयालाच भेटून जाईल हा लाईव्ह कोर्स आहे जसं आता सेशन आहे लाईव्ह कोर्स आहे तुम्हाला सेम कोर्स हा जो लाईव्ह कोर्स आहे सेम रेकॉर्डेड फॉर्ममध्ये पण भेटतो आणि हा कोर्स तुम्हाला ऑलमोस्ट फाय हंड्रेड रुपीज किंवा साडेचारशे रुपयालाच भेटून जाईल ओके फक्त फरक एवढाच आहे की हा रेकॉर्डेड आहे आणि हा लाईव्ह कोर्स आहे ठीक आहे दोघांमध्ये सर्व काही सेम आहे काहीच चेंज नाही फक्त हे लाईव्ह आहे लाईव्ह लेक्चर झाल्यानंतर ते लेक्चर मी याच्यामध्ये अपलोड करतो आणि रेकॉर्डेड फॉर्ममध्ये भेटतो ज्यांचा मनीचा इशू आहे पैशांचा इशू आहे त्यांनी रेकॉर्डेड कोर्स घ्या त्यांना पैशांचा इशू नाहीये त्यांनी लाईव्ह कोर्स सोबत हो, जायला काय हरकत नाही आणि ही टेस्ट सिरीजचा कोर्स आहे याची प्राइस मी आता कमी केलेली आहे तुम्ही एकदा जरा बघून घ्या समथिंग काहीतरी तीनशे रुपयाच्या तु, आसपास तुम्हाला हा टेस्ट सिरीजचा कोर्स भेटेल आणि यात एवढे सगळे एम सी क्यूज आहेत ओके राईट सो तुम्हाला जे जॉईन करायचं तो करू शकता मोबाईल आणि लॅपटॉपवर तुम्ही बघू शकता आणि सगळ्यात महत्वाचं मी सांगितलं ते म्हणजे माझा व्हॉट्सअप नंबर सेव्ह करून घ्या काही डाऊट्स असतील तर त्याच्यावर तुम्हाला विचारा इन्स्टॉलला मी आहे आणि आपल्या सगळ्या यूट्यूब सेशनच्या लिंक तुम्हाला मी टेलिग्राम ग्रुपवरच टाकत असतो टेलिग्राम ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे आता काही डाऊट्स असतील कोणाचे तर ते घेऊया आपण फ्री मटेरियल साठी चार लावणार ना नाही अजिबात नाही फ्री आहे ना ते फ्रीचा अर्थ काय होतो ओके तुम्ही ॲप इन्स्टॉल केलं ना ॲप इन्स्टॉल केल्यानंतर बघा तुम्ही समजा ॲप इन्स्टॉल केलं तर मी तुम्हाला आता इथे दाखवू का समजा या मोबाईलमध्ये माझ्या ॲप आहे एक मिनटं बघा एकच मिनिट आता हे दिसतं नाही मला माहीत नाही पण तुम्ही समजा ॲप इन्स्टॉल केलं ना तर साधारणपणे अशा पद्धतीने ते दिसतं ओके जर जेव्हा ओपन होईल तेव्हा माझा फोटो येतो तर ॲप इन्स्टॉल केल्यानंतर इथे ना उजा इथे डाव्या बाजूला बघा थ्री लाईन्स आहेत ते दिसतं नाही मला डाऊट आहे पण मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो इथे ना डाव्या बाजूला इथे वरती तीन लाईन्स असतात त्या तीन लाईन्सवर अशा तीन लाईन्स आहेत ओके इथे तीन लाईन्स भेटतील तुम्हाला या तीन लाईन्सवर क्लिक करायचं तिथे क्लिक केल्यानंतर तीन नंबरचं ऑप्शन आहे फ्री मटेरियल ओके तीन नंबरचं ऑप्शन आहे फ्री मटेरियल ओके okay? त्याच्यात तुम्ही गेलं तर आधी पण मी आधीपासून खूप सारं मटेरियल ते टाकलेलं आहे बोर्डसाठी टाकलेलं आहे एम एस टी सीई टीसाठी टाकलेलं आहे ते मटेरियल जरा तुम्ही एकदा बघून घ्या ओके okay? सो so, तिथे तुम्ही जा तिथे तुम्हाला ते फ्री मटेरियलमध्ये तुम्हाला आ, सेपरेट असं एम एस टी सीई टी फ्री स्टडी मटेरियल नावाचं फोल्डर भेटेल त्याच्यामध्ये तुम्हाल तुम्हाला त्याच्या या सगळ्या जे पी डी एफ आहेत हे तुम्हाला भेटून जातील ठीक आहे मी चॅप्टर वाईज ते अपलोड करून देईल तिथे सो डोंट वरी त्याचे काही चार्जेस बेर्जेस लावणार नाही ओके सर प्लीज रेग्युलर सेशन यस रेग्युलर सेशन आपण घेतोच आहोत ओके आता फक्त याच्यामध्ये चेंज काय माहिती का रेग्युलर सेशनमध्ये होतं काय की माझ्या नाशिकमध्ये ना ऑफलाईन क्लासेस आहेत तर त्यांचे सध्याकाळी माझे शेड्युल्स असतात सहा नंतर पुढे असतात सो मी काय करतोय की ज्या दिवशी मला शक्य आहे त्या दिवशी मी तुमचं रेग्युलर हे जे यूट्यूब लाईव्ह सेशन आहे अशा पद्धतीने घेणारच आहे आता सध्या मी टार्गेट तर एवढंच ठरवलं आहे की प्रत्येक चॅप्टरचे कमीत कमी पंचवीस एम सी क्यू का होईना ते घ्यायचेच आहेत ठीक आहे जे चॅप्टर्स मोठे आहेत त्यांचे आपण पन्नास एम सी क्यू पण घेऊ शकतो ओके जे चॅप्टर छोटे त्यांचे पंचवीसच होतील आता हे चालणार आहे आपलं असं पद्धतीने पण हे माझ्या मी मला जसा वेळ मिळतो त्याप्रमाणेच घेतोय माझा प्रयत्न हाच आहे की मी तुमचं रेग्युलर सेशन म्हणजे विकली तीन सेशन तरी कमीत कमी लाईव्ह सेशन झाले पाहिजे आणि उरलेले तीन सेशन प्रीमियर असतील ज्या दिवशी मला नाही शक्य होते लाईव्ह त्या दिवशी मी तुम्हाला प्रीमियर सेशन किंवा रेकॉर्डेड सेशन तुम्हाला प्रोव्हाइड करणार डोंट वरी ओके आणि ज्यांना रेग्युलर रेग्युलर एम एस सी डी तयारी करायची आहे त्यांनी कोर्स जॉईन करून घ्या माझ्या ॲपवर जाऊन ओके राईट ज्यांना परफेक्ट तयारी करायची त्यांना ठीक आहे आणि ज्यांना फ्रीमध्ये सेशन्स हवेत त्यांनी युट्यूबला बघायला काही हरकत नाहीये ओके अजून काही सर बोर्ड एक्झामसाठी युट्यूबला लाईव्ह सेशन घ्या ना प्लीज नेहा आता होतं काय प्रॉब्लेम माहिती का तुम्ही जरा निडू बघा मला ऑफलाईन क्लासेस घ्यायचे मला युट्यूब लाईव्ह सेशन एम एस टी सी पण घ्यायचे प्लस माझ्या ॲपवर पण दोन कोर्सेस चालू आहे एक बोर्डसाठीचा कोर्स चालू आहे ठीक आहे ज्या मुलांना बोर्डचा इश्यू आहे ना बोर्ड बोर्डला ज्यांना मला प्रॉब्लेम असेल ना तर बघांना फक्त चारशे रुपयाचा कोर्स आहे माझा बोर्डचा फक्त चारशे रुपयाचं फोर हंड्रेड रुपीज तुम्ही एकदा जरा ॲप चेक करा आणि त्यात पण तुम्ही कुपन लावलं ला ना तर अजून तुमचे वीस तीस रुपये कमी होऊन जातील साडेतीनशे रुपयात तुमची पूर्ण बायलॉजीची तयारी होणार आहे म्हणजे काही खूप महाग आहे का अजिबात काही महाग नाही आहे ज्यांची खरंच मी तुम्हाला एकदम काय असं सा मनापासून सांगेल मला याच्यामध्ये प्राईस कमी ठेवण्याचं कारण एकच आहे की मला जास्तीत जास्त मुलांपर्यंत कंटेंट पोहोचवायचं आहे नाही मी हीच प्राईस या ठिकाणी पंधराशे दोन हजार रुपये पण ठेवू शकला असतो पण बोर्डची लाईव्ह कोर्स म्हणजे विचार करा मी पूर्ण बायोलॉजी रिव्हिजन त्या ठिकाणी घेतोय मुलांची उद्या दुपारी बारा वाजता माझं सेशन पण आहे सो तुम्ही तो जॉईन करून घ्या तुमचा फायदा होऊन जाईल त्याच्यानंतर ठीक आहे येस थँक्यू थँक्यू मोहिनी ठीक आहे नेहा मी तुम्हाला रेकमेंड करेल की तुम्ही माझा एच एस सी बोर्ड रिव्हिजन वाला जो कोर्स आहे ठीक आहे तो जॉईन करून घ्या तिथे तुमची बाहेरची तयारी होऊन जाईल तुमचा जो प्रश्न होता की सर युट्यूबला नाही घेणार का मी घेईल पण थोडं शेवटी शेवटी घेईल शेवटचा एक दीड महिना उरला की मी तेव्हा सेशन स्टार्ट करेल एच एस सी बोर्डसाठी आता पण मध्ये मध्ये घेईल पण मग कसं आहे ते मी म्हणजे तुम्हाला हे ही कमिटमेंट नाही देत पण ते काय होईल तयारी तुमची व्यवस्थित झाली पाहिजे असा विषय हा एम एस टी सी टी रेग्युलरच असणार आहे त्याच्यात काही वादच नाही आहे एच एस सी बोर्डचे सेशन इन बिटवीन असेल तुम्हाला मध्ये मध्ये भेटतील मग त्यात तुमची तयारी किती होईल किंवा तुमची आत्तापर्यंत तयारी किती मला डाऊट आहे तुम्हाला परफेक्ट सगळा सिलेबस जर हवा असेल तुम्ही कोर्स जॉईन करून घ्या एच एस सी बोर्ड रिव्हिजनवाला जो कोर्स आहे तो जॉईन करून घ्या ओके राईट ज्या मुलांना बायोची तयारी करायची असेल त्यांनी यस yes. यानंतर रेस्पिरेशन सर्क्युलेशन पी क्यू घ्या तृप्ती मी सिरियली जाणार आहे ठीक आहे त्याच्यामुळे तुमचाही गोंधळ होणार नाही आणि माझाही होणार नाही सेशन्स से आपण रेग्युलरली सिरियली घेऊ चॅप्टर व्हायचं आता पहिला चॅप्टर झाला ना आता पहिला चॅप्टर अजून झाला नाही अजून त्याचे पंचवीस वंसी क्यू आपण उद्या सोडवणार आहे पहिला चॅप्टर झाला की मग सेकंड चॅप्टर मग थर्ड चॅप्टर अशा पद्धतीने आपण पुढे जाणार आहे सर कोर्समध्ये टोटल किती स्टुडंट्स आहेत कुठल्या कोर्समध्ये आता प्रत्येक कोर्समध्ये स्टुडंट वेगवेगळे आहेत म्हणजे माझे आता सध्या तुम्ही जर बघितलं तर चार कोर्सेस आहे एक आपला एच एस सी बोर्ड रिव्हिजनवाला कोर्सेस आहे तिथे हंड्रेड प्लस स्टुडंट आहे शंभरपेक्षा जास्त विद्यार्थी आहेत आणि अजून नवीन विद्यार्थी जसं असं त्यांना कळतंय आहे जसं आज भरपूर विद्यार्थ्यांना कळालं ते स्टुडंट जॉईन करतायत त्याच्यानंतर एम एस टी सी टी जो आपला लाईव्ह जो कोर्स आहे त्याच्यामध्ये सुद्धा ऑलमोस्ट तेवढेच विद्यार्थी आहे रेकॉर्डेडमध्ये पण तेवढेच विद्यार्थी आहेत ठीक आहे आता ज्यांना काही मुलं कोर्सेस त्या ठिकाणी एनरोल करून ठेवतात ओके नंतर बघतात तसंही आहे तुम्ही तसंही करू शकता चॉईस इज युअर्स आणि कोर्समध्ये किती स्टुडंट आहे यापेक्षा त्या कोर्समध्ये तुम्हाला फायदा किती होणार आहे हे बघा मी कोर्स काही पहिल्यांदा घेत नाही तुम्ही आता सेशनच्या वेळेस पण बघितलं असेल मी दोन हजार एकवीसमध्ये कोर्स घेतला होता मी दोन हजार तेवीसमध्ये कोर्स घेतलेला आहे आणि जो काही कोर्स घेतला त्या कोर्समध्ये स्टुडंट्स जे होते माझ्याकडे त्यांचे रिझल्ट तुम्ही जरा एकदा ॲपला आल्यानंतर बघा ॲप तुम्ही इन्स्टॉल करा ॲपला काही चार्जेस नाही ठीक आहे फ्री मटेरियल तुम्हाला खूप मिळून जाणार आहे कोर्स घ्यायच्याकडे तो तुमचा विषय आहे पण त्यात तुम्हाला माहिती खूप मिळून जाईल ओके राईट right? येस yes. बस बाकी काही नाही आज भरपूर दिवसानंतर सेशन घेतलं कसं वाटलं छान वाटलं तुम्हाला मला फार भार भारी वाटतंय ओके राईट okay? फक्त right? <laughs> मी तुम्हाला एवढंच सांगेल की सेशन्स से रेग्युलर करा ज्यावेळेस पण माझं सेशन असेल त्यावेळेस शक्यतो टेक्स्टबुक असेल नोटबुक असेल सोबत घेऊन बसत चला त्याच्याने तुम्हाला फायदा होईल आणि जे काही एम सी क्यूज होतील यांना व्यवस्थित रिवाइज करा असं नाही की फक्त तुम्ही एम सी क्यू बघितले आणि सोडून दिलं तसं न करता व्यवस्थितपणे एम सी क्यूज रिव्हाइस करा आणि कोण काय करतं किंवा सेशनला किती विद्यार्थी येतात यापेक्षा तुम्ही येताय ना तुम्ही तयारी करताय ना हे तुमच्या आधी जास्त महत्वाचं आहे आणि बाळांनो जेवढ्या लवकर तयारी तुम्ही सुरू करणार तेवढा तुमचा फायदा असणार आहे आता डिसेंबर महिना चालू आहे डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी फेब्रुवारीत तुम्ही त्या ठिकाणी तुमची बोर्ड एक्झाम देणार आहे सो तुम्हाला हे एम सी क्यूज तुमच्या बोर्ड एक्झामसाठी सुद्धा फायद्याचे ठरणार आहे कारण की पहिला क्वेश्चन आपला एमसी क्यूचाच असतो बरोबर आहे ना सो त्याच्यामुळे वाया काहीच जात नाही आणि त्याच्यानंतर तुम्ही एम एस टी सी तयारी करणारच आहात ओके सो वाया असं काहीच जाणारच नाही आहे तुम्हाला फायदाच होणार आहे त्या ठिकाणी राईट चलो ओके सो आता मी तुमच्या सगळ्यांची रजा घेतो राईट मला छान वाटलं तुमच्यासोबत इंटरॅक्ट करून उद्या आपण मस्तपैकी संध्याकाळी पाच वाजता भेटूया याच्या पुढचे पंचवीस क्वेश्चन्स आपल्याला त्या ठिकाणी सॉल्व करायचे ओके विश यू ऑल द बेस्ट हॅव अ गुड डे टेक केअर ब बाय जय हिंद इतर विद्यार्थ्यांना पण आपल्या सेशनची लिंक नक्की शेअर करा बाय